माझे सत्याचे प्रयोग खंड एक भाग 11 ते 20 भाग 11 विलायतेची तयारी। सन 1887 साली मॅट्रिक्युलेशनची परीक्षा झाली। देशाची काय किंवा आमच्या गांधी कुटुंबाची काय गरिबीच अशा प्रकारची की परीक्षा द्यायला अहमदाबाद व मुंबई अशा दोन ठिकाणी असल्यास त्या स्थितीत काठीवाडी लोक जवळचे व स्वस्त असे अहमदाबादच पसंत करणार। माझेही तसेच झाले। राजकोट ते अहमदाबाद हाच पहिला एकट्याने केलेला प्रवास। पास झाल्यानंतर कॉलेजला जाऊन शिक्षण पुढे चालवावे अशी वडील मंडळींची इच्छा होती। मुंबईतही कॉलेज आणि भावनगरलाही कॉलेज। भावनगरला खर्च कमी म्हणून भावनगरच्या श्यामळदास कॉलेजात जाण्याचे ठरले। तेथे मला काही समजेना सर्वच कठीण वाटू लागले। अध्यापकांच्या व्याख्यानामध्ये गोडीही वाटेना आणि समजही पडेना। त्यात अध्यापकांचा दोष नव्हता, दोष माझ्या कच्चेपणाचाच होता। त्यावेळचे श्यामळदास कॉलेजचे अध्यापक तर पहिल्या दर्जाचे समजले जात। पहिली सहामाही पुरी करून घरे आलो। कुटुंबाचे जुने मित्र व सल्लागार एक विद्वान व्यवहारकुशल ब्राह्मण मावजी दवे म्हणून होते। त्यांनी वडिलांच्या मृत्यूनंतरही कुटुंबाशी असलेला संबंध कायम ठेवला होता। ते या सुट्टीच्या दिवसात आमच्या घरी आले होते। मातुश्री व वडील बंधू यांच्याबरोबर गोष्टी बोलत असता माझ्या शिक्षणासंबंधी त्यांनी चौकशी केली। मी श्यामळदास कॉलेजात आहे हे ऐकून ते म्हणाले, काळ बदलला आहे, कबा गांधींची गादी सांभाळण्याची तुम्हा भावांपैकी कोणाची इच्छा असेल तर ती शिक्षणाखेरीज मिळणार नाही। हा मुलगा अजून शिकतो आहे, त्या अर्थी गादी सांभाळण्याचे काम त्यालाच उचलायला लावले पाहिजे। त्याची अजून 4-5 वर्ष BA होईपर्यंत जातील। आणखी इतका वेळ घालून त्याला 50-60 रुपयांची नोकरी मिळेल, दिवाणपद नाही मिळणार। बरे, त्याला यापुढे माझ्या मुलाप्रमाणे वकील करावा तर आणखीही थोडे वर्ष जाणार आणि तोपर्यंत तर दिवाणगिरीसाठी वकीलही कितीतरी तयार झालेले असतील। तुम्ही त्याला विलायतेला पाठविले पाहिजे। केवळराम मावजी दवेच्या मुलाचे नाव, म्हणतो की तिकडे शिक्षण सोपे असते, 3 वर्षात शिकून परत येईल। खर्च पण 4-5 हजाराहून जास्त होणार नाही। तो नवा बॅरिस्टर आला आहे, तो पहा ना केवढ्या थाटात राहतो। कारभाऱ्याची जागा त्याला पाहिजे तर आता मिळेल। माझी तर सल्ला अशी आहे की तुम्ही मोहनदासला यंदाच विलायतेला पाठवून द्यावे। आमच्या केवळरामाचे इंग्लंडात पुष्कळ मित्र आहेत, त्यांच्यावर तो शिफारसपत्र देईल म्हणजे त्याला तेथे कसली अडचण पडणार नाही। स्वतःची सल्ला मान्य होणार याबद्दल जणू काही शंकाच नाही अशा तऱ्हेने जोशीजींनी आम्ही मावजी दवे यांना या नावाने संबोधित असू माझ्याकडे पाहून मला विचारले, कसे काय तुला विलायतेला जाणे आवडेल की इथे शिकत बसणे? मला तर आवडत होते, तेच वैद्याने सांगितले। कॉलेजातील अडचणींनी मी भिवून गेलेलोच होतो। मी म्हटले, मला विलायतेला पाठवाल तर फारच चांगले। कॉलेजात झपझप पास होता येईलसे वाटत नाहीच, परंतु मला डॉक्टरांचा धंदा शिकण्यासाठी नाही पाठवता यायचे। माझे बंधू मध्येच म्हणाले, ते तर बापूंना आवडत नसे, तुझी गोष्ट निघताच ते म्हणाले की आपण वैष्णवांनी हाड मांस कापण्याचे काम करू नये। बापूंचा विचार तुला वकील करण्याचाच होता। जोशीजींनी दुजोरा दिला, गांधीजींप्रमाणे डॉक्टरकीचा मला तिरस्कार वाटत नाही। आपली शास्त्र या धंद्याला कमी लेखित नाही, पण डॉक्टर होऊन तू दिवाण बनणार नाहीस। तुला दिवाणगिरी किंवा त्याहून उच्च जागा मिळावी हे तर मला पाहिजे आहे, तरच तुमचे हे एवढे मोठे कुटुंब झाकले जाणार। काळ दिवसेंदिवस पालटत चालला आहे आणि कठीण होतो आहे, म्हणून बॅरिस्टर होण्यात छान पण आहे। मातुश्रीकडे वळून म्हणतात, आज आता मी जातो, माझ्या बोलण्याचा विचार करून पहा, मी पुन्हा येईन तेव्हा तयारी असल्याची बातमी ऐकण्याची आशा ठेवून येईन। काही अडचण आल्यास सांगा। जोशीजी गेले, मी तर हवेत किल्ले बांधू लागलो। वडील बंधू फिकरीत पडले, पैशाचे कसे करायचे, शिवाय माझ्यासारख्या नवयुवकाला इतके दूर पाठवावे तरी कसे? मातुश्रीला तर काहीच सूचना, तिला वियोगाची गोष्ट सहन झाली नाही। पण प्रथम तरी तिने असेच सांगितले, आपल्या कुटुंबात आता वडील असे काकाच राहिले आहेत, अर्थात पहिला प्रथम त्यांचा सल्ला घेतला पाहिजे, त्यांना आज्ञा केली तर मग आपण विचार करावा। वडील बंधूंना दुसरा एक विचार सुचला, पोरबंदर राज्यावर आपला हक्क आहे, लेली साहेब तेथील ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, आपल्या कुटुंबाविषयी त्यांचे चांगले मत आहे, काकांवर त्यांची विशेष मर्जी आहे, ते कदाचित संस्थानातर्फे तुला थोडी बहुत मदतही करतील। मला हे सर्व पटले, मी पोरबंदरला जाण्यास तयार झालो। त्या काळी रेल्वे नव्हती, गाडी रस्ता होता, 5 दिवसाचा रस्ता होता। मी स्वभावानं भित्रा होतो हे मागे सांगितलेलेच आहे,
परंतु या प्रसंगी माझी भीती पार पळाली. विलायतेला जाण्याच्या इच्छेने माझ्यावर ताबा बसवला. मी धोराजीपर्यंत बैलगाडी केली. धोराजीहून पुढे एक दिवस लवकर पोचण्याच्या इराद्याने उंट केला. उंटाच्या स्वारीचा ह्या पहिलाच अनुभव. पोरबंदरला पोचलो. काकांना साष्टांग प्रणाम केला. सर्व गोष्टी सांगितल्या. त्यांनी विचार करून जबाब दिला. विलायतेला जाऊन आपल्याला धर्म राखता येईल की नाही हे मला सांगता येत नाही. सर्व गोष्टी ऐकतो त्याहून तरी मला शंका वाटते असे पाहना. बड्या बड्या बॅरिस्टरांच्या मला गाठी घ्याव्या लागतात तेव्हा त्यांच्या आणि साहेबांच्या राहणीत मला तरी काही भेद दिसत नाही. त्यांना खाण्यापिण्याचा काही विधिनिषेध नसतो. सिगारेट तर तोंडातून निघायचीच नाही. पोशाख पाहा तर तोही तसाच नंगा. हे सर्व आपल्या कुटुंबाला शोभणारे नाही पण मी तुझ्या साहसामध्ये विघ्न घालू इच्छित नाही. मी तर थोड्याच दिवसांनी यात्रेला जाणार. मला आता थोडीच वर्षे काढायची आहेत. मरणाच्या दारी आलेल्या मी तुला विलायतेला जाण्याची समुद्र ओलांडण्याची कशी परवानगी द्यावी. पण मी तुझ्या आड येणार नाही. खरी परवानगी तुझ्या आईची. तिने जर तुला परवानगी दिली तर तू सुखाने जा. मी तुला आडवीत नाही. एवढे सांग माझा आशीर्वाद तुला आहेच. याहून जास्तीची आशा तुमच्यापासून मी ठेवणे योग्य होणार नाही. मला आता माझ्या आईचे समाधान केले पाहिजे. परंतु मला लेले साहेबांवर शिफारस तर द्याल ना. काका म्हणाले ते माझ्याकडून कसे व्हावे. परंतु साहेब भले आहे. तू चिठ्ठी लिही. कुटुंबाची ओळख दे म्हणजे मग तुला भेटण्याचा वेळ खात्रीने देतील आणि वाटल्यास मदत पण करतील. काकांनी साहेबांकडे शिफारस का केली नाही याची मला कल्पना नाही. मला अस्पष्ट स्मरण आहे की विलायतेला जाण्यासारख्या धर्मविरुद्ध कार्यामध्ये इतकी सरळ मदत देण्याचा त्यांना संकोच वाटला. मी लेले साहेबांना चिठ्ठी लिहिली. त्यांनी आपल्या राहण्याच्या बंगल्यावर मला भेटायला बोलवले. त्या बंगल्याचा जिना चढत असता साहेब मला भेटले आणि तू बीए हो मग मला भेट. सध्या काही मदत देता येणार नाही असे म्हणून वर चढून गेले. मी खूप तयारी करून पुष्कळशी वाक्य घोकून गेलो होतो. खाली वाकून दोन्ही हातांनी सलाम केला. परंतु माझी सारी मेहनत व्यर्थ गेली. पत्नीच्या दागिन्यांवर माझी दृष्टी गेली. वडील बंधूंवर अपार श्रद्धा होती. त्यांच्या उदारतेला सीमा नव्हती. त्यांचे प्रेमळ पित्यासारखे होते. त्यांचे प्रेम पित्यासारखे होते. मी पोरबंदरहून निघालो. राजकोटला येऊन सर्व गोष्टी सांगितल्या. जोशीजींची सल्लामसलत घेतली. त्यांनी कर्ज काढूनही मला पाठवण्याची शिफारस केली. मी माझ्या पत्नीच्या इच्छेचे दागिने काढून टाकण्याची सूचना केली. त्यातून 2-3 हजार रुपयांपेक्षा जास्त येण्यासारखे नव्हते. बंधूंनी कसेही करून पैसे पुरे पाडण्याची प्रतिज्ञा केली. आईची समजूत कशी पाडावी तिने बारीक तपास सुरू केला होता. कोणी म्हणे तरुण लोक विलायतेला जाऊन बघतात. कोणी म्हणे ते मांसाहार करतात. तर कोणी सांगत दारूशिवाय चालायचेच नाही. आईने हे सर्व मला सांगितले. मी म्हटले पण तुला माझा विश्वास नाही. मी तुला फसविणार नाही. शपथ घेऊन सांगतो की या तिन्ही वस्तूंपासून मी दूर राहीन. तसा धोका असला तर जोशीजी मला कसे जाऊ देतील. आई म्हणाली मला तुझा विश्वास आहे पण दूर देशात कसे होणार. माझी अक्कलच गुंग आहे. मी बेचरजी स्वामींना विचारते. बेचरजी स्वामी मोढावाण्यातून जैन साधू झाले होते. जोशीजीप्रमाणे ते पण आमचे सल्लागार होते. त्यांची मदत झाली. त्यांनी सांगितले मी या मुलापासून या तिन्ही बाबतीत व्रत घेऊ येतो. मग त्याला जाऊ देण्यासारखं नाही येणार. त्यांनी प्रतिज्ञा घेतली व मी मांस मदिरा आणि श्रीसंग यापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा केली. आईने परवानगी दिली. हायस्कूलात समारंभ झाला. राजकोटचा एक तरुण विलायतेला जातो याचे लोकांना नवल वाटले. उत्तरादाखल मी थोडे लिहून नेले होते पण तेही मोठ्या शिकस्तीनेच वाचू शकलो. माझे डोके गरगरत होते. शरीर कापत होते एवढे मला आठवते. वडील मंडळींचा आशीर्वाद घेऊन मुंबईत जाण्यास निघालो. मुंबईचा हा पहिलाच प्रवास. वडील बंधू बरोबर होते पण शुभ कार्यात 100 विघ्ने. मुंबईचे फाटक चटकन खुलल्यासारखे नव्हते. भाग 12 जातीबाहेर. मातेची आज्ञा व आशीर्वाद घेऊन व थोड्या महिन्यांच्या अपत्याला पत्नीसह सोडून मी मोठ्या हौसेने मुंबईस पोचलो खरा. पण तेथे मित्रमंडळींनी बंधूंना सांगितले की जून जुलै महिन्यांमध्ये हिंदी महासागरात तुफान असते आणि याची तर ही पहिलीच समुद्रावरची सफर. तरी याला दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्यात पाठवले पाहिजे. त्यातच कोणीसे तुफानात सापडून कुठलीशी एक बोट बुडल्याचे सांगितले. त्यामुळे वडील बंधू घाबरले. त्यांनी अशा तऱ्हेने जीव धोक्यात घालून मला लगेच पाठवण्याचे नाकारले आणि मला मुंबईला मित्राकडे ठेवून स्वतः परत आपल्या नोकरीवर हजर होण्यासाठी राजकोटला गेले. एका मेहुण्यापाशी पैसे ठेवून गेले व कित्येक मित्रांपाशी मला मदत करण्याची शिफारस करून गेले. मुंबईत माझा वेळ जाईना मला विलायतीची स्वप्न पडत. मध्यंतरी ज्ञातीमध्ये एक
खळबळाट झाला. ज्ञातीची सभा बोलवण्यात आली. कोणीही मोड वाणी या अद्यापर्यंत विलायतेला गेलेला नव्हता आणि मी चाललो त्या अर्थी मला फैलावर घेतलेच पाहिजे. मला ज्ञातीच्या वाडीमध्ये हजर राहण्याबद्दल फरमान आले. मी गेलो. मला एकाएकी धैर्य कुठून आले देव जाणे. हजर होण्यात मला इतकिंचितही संकोच किंवा भय वाटले नाही. ज्ञातीच्या प्रमुख शेटजीशी दूरचे नातेही होते. वडिलांचा व त्यांचा चांगला संबंध होता. त्यांनी मला सांगितले, ज्ञातीचे मत आहे की तू विलायतीला जायचा विचार केला आहेस तो बरोबर नाही. आपल्या धर्मामध्ये समुद्र ओलांडून जाण्याची मनाई आहे. शिवाय विलायतेत धर्म सांभाळता येणार नाही असे आम्ही ऐकतो. तेथे साहेब लोकांबरोबर खावे प्यावे लागणार. मी जबाब दिला, मला तर वाटते की विलायतेला जाण्यात बिलकुल अधर्म नाही. मला तिकडे जाऊन विद्याभ्यासच करावायचा आहे. शिवाय ज्या गोष्टींबद्दल आपल्याला भीती वाटते त्या गोष्टींपासून दूर राहण्याची मी माझ्या मातुश्रीपाशी शपथ घेतली आहे. त्यामुळे मी त्यापासून दूर राहू शकेन. पण आम्ही तुला सांगतो की तिकडे धर्मपालन शक्यच नाही. तुझ्या वडिलांचा व माझा कशा तऱ्हेचा संबंध होता ते तुला माहीतच आहे. माझे सांगणे तू मान्य केले पाहिजे. शेठ बोलले, आपल्याशी असलेले संबंध मला माहीत आहे. आपण मला वडिलांसमान आहात. परंतु या बाबतीत माझा निरुपाय आहे. विलायतेला जाण्याचा माझा निश्चय मी फिरवू शकत नाही. माझ्या वडिलांचे मित्र व सल्लागार जे विद्वान ब्राह्मण आहेत त्यांचे मत आहे की माझ्या विलायतेला जाण्यामध्ये काही वावगे नाही. माझ्या मातुश्रींची व बंधूंची परवानगीही मला मिळाली आहे. मी जबाब दिला, परंतु ज्ञातीचा हुकूम तू मानणार नाहीस. माझा निरुपाय आहे. मला वाटते की या बाबतीत ज्ञातीने मध्यन पडणे बरे. या उत्तराने शेटजींना क्रोध चढला. मला 4-2 सुनावले. आम्ही गप्प राहिलो. शेटजींनी हुकूम सोडला, या मुलाला आजपासून ज्ञाती बहिष्कृत समजण्यात येईल. जो कोणी याला मदत करील किंवा पोचवायला जाईल त्याला ज्ञाती जाब विचारील व त्याला 25 रुपया दंड होईल. माझ्यावर या ठरावाचा काही एक परिणाम झाला नाही. मी शेटजींची रजा घेतली. माझ्या बंधूंवर या ठरावाचा काय परिणाम होतो ही एक विचारात घेण्यासारखी गोष्ट होती. ते भिवून गेले तर सुदैवाने ते भक्कम राहिले आणि मला उत्तरी लिहिले की ज्ञातीचा ठराव झाला तरी आपण स्वतः विलायतेला जाण्याच्या बाबतीत अटकाव करणार नाही. ही गोष्ट घडल्यानंतर मी अधिकच अधीर झालो. बंधूंवर दडपण आले तर दुसरेच काही विघ्न उपस्थित झाले तर या काळजीत मी दिवस कंठित होतो. इतक्यात बातमी मिळाली की 4 सप्टेंबर रोजी निघणाऱ्या बोटीने जुनागडचे एक वकील बॅरिस्टर होण्यासाठी जाणार आहेत. ज्या मित्रांपाशी बंधूंनी माझ्याबद्दल शिफारस केली होती त्यांना मी भेटलो. त्यांनीही सोबत चुकू नये अशी सल्ला दिली. वेळ फार थोडा होता. बंधूंना तार केली आणि जाण्याची परवानगी मागितली. त्यांनी परवानगी दिली. मी मेवण्यापाशी पैसे मागितले. त्यांनी ज्ञातीच्या हुकुमाची अडचण सांगितली. ज्ञाती बाहेर पडून त्यांचे चालण्यासारखे नव्हते. मी आमच्या कुटुंबाच्या एका मित्राकडे जाऊन त्याचपाशी भाड्याला वगैरे लागणारे पैसे मला द्या व बंधूंपासून मागून घ्या अशी विनंती केली. या मित्रांनी तसे करण्याचे कबूल केले. एवढेच नव्हे तर मला प्रोत्साहनही दिले. मी त्यांचे आभार मानले, पैसे घेतले आणि तिकीट काढले. विलायतेच्या प्रवासाचे सर्व सामान तयार करायचे होते. एक दुसरे अनुभवी मित्र होते. त्यांनी सामान तयार करविले. मला सगळेच विचित्र वाटले. काही आवडले, काही बिलकुल रुचेना. नेकटाय की जो मी मागाहून हौसेने वापरू लागलो तो तर मुळीच आवडेना. आखूड जॅकेट म्हणजे तर पोशाख करूनही नागवे राहण्यासारखे वाटले. परंतु विलायतेला जाण्याच्या उत्सुकतेपुढे या नापसंतीची कथा काय. बरोबर फराळाची सामग्री यथास्थिती घेतली होती. माझी जागा पण मित्रमंडळींनी त्र्यंबकराय मुजुमदारांच्या हे त्या जुनागडच्या वकिलांचे नाव खोलीमध्ये राखून घेतली. त्यांच्यापाशी माझी शिफारसही केली. ते तर प्रौढवयाचे अनुभवी गृहस्थ होते. मी 18 वर्षांचा दुनियेचा अनुभव नसलेला अल्पवयी तरुण होतो. मुजुमदारांनी माझ्याबद्दल काळजी करू नका असे मित्रांना सांगितले. अशा तऱ्हेने सन 1888 सप्टेंबरच्या 4 तारखेला मी मुंबई बंदर सोडले. भाग 13. एकदाची विलायत तर गाठली. बोट मला मुळीच लागली नाही. परंतु दिवस चालले तसा तसा मी गोंधळून जाऊ लागलो. स्टुअर्ड जवळ बोलण्याचाही संकटही वाटे. इंग्रजीत बोलण्याची मला सवयच नव्हती. मुजुमदारांखेरीज सर्व उतारू इंग्रज होते. त्यांच्याबरोबर बोलता येईना. ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत तर माझी समजूत पडेना आणि समजले तरी जबाब कसा द्यावा कळेना. प्रत्येक वाक्य बोलण्यापूर्वी मनात जुळवावे लागे. काट्या चमच्याने जेवता येईना आणि कोणती वस्तू माणसाखेरीज आहे हे विचारण्याचे धैर्य होईना. त्यामुळे मी जेवणाच्या टेबलाकडे कधी गेलोच नाही. खोलीतच जेवीत असेन.
बरोबर मेवा मिठाई वगैरे घेतली होती, त्यावरच बहुतांशी चालवून नेले. मुजुमदारांना कसलीच अडचण नव्हती, ते सर्वांबरोबर मिसळून गेले. डेकवरही मोकळेपणाने जात, मी मात्र संबंध दिवस खोलीत कोंडलेला राहीन. क्वचित डेकवर थोडी माणसे असतील, अशावेळी ते तो थोडा वेळ बसून परत येईल. मुजुमदार मला सर्वांबरोबर मिसळायला मोकळेपणाने गप्पा गोष्टी बोलायला समजावून सांगत, वकिलाची जी बोलकी पाहिजे असेही सांगत, स्वतःचे वकिलीचे अनुभव सांगत, इंग्रजी ही काही आपली भाषा नव्हे, ती चुका व्हायच्याच, तरी पण दडपून बोलत गेले पाहिजे वगैरे उपदेश करीत, परंतु मला माझा भिडस्तपणा सोडता येईना. एका भल्या इंग्रजाला माझी दया आली आणि त्याने माझ्याबरोबर बोलण्या चालण्यास सुरुवात केली. तो स्वतः वयाने मोठा होता. मी खातो काय, मी कोण, जाणार कोठे, कोणाशी बोलत चालत का नाही वगैरे प्रश्न तो विचारी. मला जेवणाच्या जागी चलण्याबद्दल सुचवी. मांस न खाण्याच्या माझ्या आग्रहासंबंधी ऐकून त्याला हसू आले. माझी दया येऊन तो म्हणाला, येथपर्यंत पोट सह्य देण्यापूर्वी ठीक आहे. बिस्केच्या उपसागरात पोचलात की तू आपले विचार बदलशील. इंग्लंडात तर इतकी थंडी पडते की मांसाशिवाय चालायचेच नाही. मी म्हटले, मी ऐकले आहे की तिकडे लोक मांसाहाराशिवाय राहू शकतात. ते म्हटले, ही गोष्ट खोटी आहे, समज खोटी असे समज. माझ्या ओळखीचा असा एकही गृहस्थ मला माहीत नाही की जो मांसाहार करीत नाही. हे पहा, मी दारू पितो ती प्यायला मी तुला नाही सांगत, पण मांसाहार तर केलाच पाहिजे असे मला वाटते. मी म्हटले, तुमच्या सल्ल्याबद्दल मी आभार मानतो, परंतु मांस न खाण्याबद्दल मी माझ्या आईशी बांधलेला आहे, त्यामुळे मला मांस घेता येत नाही. जर त्याखेरीज चालतच नसेल तर मी परत हिंदुस्थानात जाईन, पण मांस नाही खाणार. बिस्केचा उपसागर आला, तेथेही मांसाची जरुरी भासली नाही किंवा दारूचीही भासली नाही. मांस न खाण्याबद्दलची प्रमाणपत्रे जमवण्याची मला सूचना मिळाली होती, म्हणून या इंग्रजी माणसापाशी मी प्रमाणपत्र मागितले. त्याने ते आनंदाने दिले. मी ते काही काळपर्यंत धनाप्रमाणे जपून ठेवले. मागाहून मला कळले की ते प्रमाणपत्र तर मांस खाऊन सवरूनही मिळवता येतात, त्यामुळे माझा त्यांच्याबद्दलचा मोह नाहीसा झाला. जर माझ्या शब्दावर विश्वास नसेल तर असल्या बाबतीत प्रमाणपत्रे दाखवून तरी मला कसला फायदा मिळवायचा असणार. कसा बसा प्रवास पुरा करून आम्ही साऊदॅम्प्टन बंदरात येऊन पोचलो. त्या दिवशी शनिवार होता एवढे मला स्मरण आहे. बोटीवर मी काळे कपडे वापरीत असे. मित्रांनी माझ्यासाठी पांढऱ्या फॅनेलची एक कोट पाटलून शिवविली होती. ती मी विलायतेत उतरताना वापरण्याचे ठरवले होते. सफेद कपडे जास्त शोभिवंत दिसतील अशी समजूत मी हे फॅनेलचे कपडे घालून उतरलो. सप्टेंबर अखेरचे दिवस होते. असले कपडे वापरणारा मी एकटाच दिसत होतो. माझ्या पेट्या आणि त्यांच्या किल्ल्या तर ग्रीनले कंपनीचे गुमास्ते अगोदरच घेऊन गेले होते. बाकीचे सर्व करतील तसे आपण करायचे असा विचार करून मी माझ्या किल्ल्याही देऊन टाकल्या. माझ्यापाशी शिफारशीची चार पत्रे होती. डॉक्टर प्राणजीवन मेहता, दलपतराम शुक्ल, राजपुत्र रणजित सिंहजी आणि दादाभाई नवरोजी यांच्यावर मी साऊथ डॅम्पटून डॉक्टर मेहतांना तयार केली. बोटीमध्ये आम्हाला कोणी व्हिक्टोरिया हॉटेलमध्ये उतरण्याची सल्ला दिली, त्यामुळे मुजुमदार आणि मी तेथे गेलो. सफेद कपड्यांच्या शर्मेमुळे मला चुळबुळ अगोदरच चालली होती. त्यातच आणखी हॉटेलात जाताच समजले की दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे सोमवारपर्यंत ग्रीनलेहून सामान येणार नाही, त्यामुळे माझा गोंधळच उडाला. 7-8 वाजता डॉक्टर मेहता आले. त्यांनी प्रेमाने माझी थट्टा केली. मला माहिती नसल्यामुळे मी त्यांची रेशमाने मढवलेली केसाळ टोपी पाहिला हातात घेतली आणि तिच्यावर उलटा हात फिरवला, त्यामुळे टोपीची लव उभी राहिली. डॉक्टर मेहतांनी ते पाहताच मला लगेच थांबवले, पण गुन्हा तर होऊन चुकला होता, पुन्हा कधी होणार नाही एवढाच त्यांच्या थांबवण्याचा परिणाम झाला. येथून माझा युरोपीय रीतिरिवाजांचा पहिला धडा सुरू झाला असे म्हणता येईल. डॉक्टर मेहता हसत हसत अनेक गोष्टींबद्दल समजूत देत होते. कोणाच्याही वस्तूला हात लावू नये. हिंदुस्थानात कोणाचीही ओळख होतात जे प्रश्न सहजी विचारता येतात तसले प्रश्न येथे विचारावयाचे नाहीत. बोलताना आवाज उंच चढ व्हायचा नाही. हिंदुस्थानात साहेबांशी बोलताना सर म्हणण्याचा प्रघात आहे, तो अनावश्यक आहे. सर हे फक्त नोकर आपल्या धन्याला किंवा वरिष्ठ अंमलदाराला उद्देशून बोलतो. शिवाय त्यांनी हॉटेलात राहण्याच्या खर्चाचीही गोष्ट काढली आणि कोणाच्या खासगी कुटुंबात राहण्याची जरूर पडेल असे सुचविले. याबद्दल जास्त विचार सोमवारपर्यंत तहकूब राहिला. कित्येक शिफारसपत्रे देऊन डॉक्टर मेहतांनी निरोप घेतला. आम्हा दोघांना तर हॉटेलात येऊन फशी पडल्यासारखे झाले.
हॉटेल पण महागडे. माल्टाला एक सिंधी उतारू चढले होते. त्यांची व मुजुमदारांची चांगली मैत्री जमली होती. हे सिंधी उतारू लंडनचे चांगले माहितगार होते. त्यांनी आमच्यासाठी दोन खोल्या ठरवून देण्याचे काम अंगावर घेतले. आम्ही मान्य केले आणि सोमवारी सामान हाती येताच बिल चुकून त्या सिंधी गृहस्थाने ठरवलेल्या खोल्यात प्रवेश केला. मला आठवते की माझ्या वाट्याच्या हॉटेलचे बिल जवळजवळ 3 पौंड होते. मी तर थक्कच होऊन गेलो. 3 पौंड भरूनही पोटाचे हालत. हॉटेलातील पदार्थांपैकी कोणताच आवडेना. एक वस्तू घ्यावी ती आवडली नाही म्हणून दस्त्री घ्यावी, पण पैसे मात्र दोनचे दिले पाहिजेत. माझा आधार अजून मुंबईहून आणलेल्या फराळावर होता असे म्हणण्यासारखंच नाही. मला तर ह्या खुल्यात सुद्धा मुळीच करमेना. एकसारखी आपल्या देशाची आठवण होई. मातेचे प्रेम मूर्तिमंत पुढे उभे राही. रात्र पडली म्हणजे रडे कोसळे. घरच्या अनेक प्रकारच्या स्मरणांच्या चढाई पुढे निद्रा येणार तरी कुठून. हे दुःख कोणाजवळ बोलून दाखवण्याची सोय नव्हती. बोलून उपयोग तरी काय. कोणत्या उपायाने मनाचे समाधान होईल ते माझे मलाही समजेना. लोक विचित्र, राहणी विचित्र, घरे पण विचित्र. राहण्याची रीतभात सदरूप्रमाणेच. काय बोलण्याने किंवा काय केल्याने या रीतीभातींच्या नियमांचा भंग होत असेल त्याचाही पत्ता नाही. त्यातच भरीला खाण्यापिण्याचे बंधन आणि खाता येण्यासारखे जिन्नस ते शुष्क आणि निरस लागत. त्यामुळे माझी स्थिती अळकित्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली. विलायत तर आवडत नाही आणि परत स्वदेशी जाण्याची सोय नाही. विलायतेत आलो त्या अर्थी 3 वर्षे पुरी करण्याचा निर्धार होता. भाग 14 माझी पसंती. डॉक्टर मेहता सोमवारी मला व्हिक्टोरिया हॉटेलात भेटण्यास गेले. तेथे त्यांनी आमचा नवा पत्ता मिळाल्यावरून नवीन ठिकाणी नेले. माझ्या मूर्खपणामुळेच मला आगपोटीत गसकर्ण झाला होता. बोटीत खाऱ्या पाण्याचे स्नान असे. खाऱ्या पाण्यात साबण विरघळत नाही, पण माझी तर समजूत अशी की साबण वापरण्यातच सभ्यपणा आहे. त्यामुळे शरीर साफ होण्याऐवजी चिकट होईल. त्यामुळे गसकर्ण झाले. डॉक्टरांना दाखविले. त्यांनी मला 10 औषध ॲसिटिक ॲसिड दिले. या औषधाने मला चांगलेच रडवले. डॉक्टर मेहतांनी आमची खोली वगैरे पाहिली आणि डोके हलविले. ही जागा नाही चालणार. या देशात येऊन नुसते पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा येथील अनुभव घेण्याचे जास्त महत्त्व आहे. त्यासाठी कोणत्या तरी कुटुंबात राहणे जरुरीचे आहे, परंतु तत्पूर्वी थोडेसे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही कडे राहावे असा मी विचार केला. तिकडे तुम्हाला घेऊन जातो. मी ती सूचना आभारपूर्वक मान्य केली. त्या मित्राकडे गेलो. त्यांनी माझ्या बरदास्तीत काही न्यूज ठेवले नाही. माझी आपल्यासारख्या भावाप्रमाणे काळजी घेतली. इंग्रजी रीतिरिवाज शिकवले. इंग्रजीत थोडेफार बोलण्याची सवय त्यांनीच पाडली असे म्हणता येईल. माझ्या खाण्यापिण्याचा प्रश्न बिकट येऊन राहिला. मीठ मसाले खेरीज भाज्या आवडत ना. माझ्यासाठी काय शिजवावे हेच घर धनींबाईला सूचना. सकाळी ओटच्या पिठाची लापशी होत असे, त्यामुळे पोट काहीतरी भरे, पण दुपारी व रात्री उपासमार होई. मित्र मांसाहार करण्याबद्दल रोज समजूत घाली. मी आपली प्रतिज्ञेची आळकाठी सांगून स्वस्थ बसे. त्यांच्याशी वाद घालण्याची माझी ताकद नव्हती. दुपारी फक्त रोटी आणि तांदुळाची भाजी व मुरंबा यावर राहत असे. रात्रीही तेच खाणे. मला असे दिसले की रोटीचे 2-3 तुकडेच घेणे प्रशस्त. जास्त मागण्याची लाज वाटे. मला भरपूर खाण्याची सवय होती. जठराग्नी प्रदीप्त होतो आणि त्याची मागणी खूप असे. दुपारी काय किंवा संध्याकाळी काय, दुधाचे नाव नाही. माझी अशी स्थिती पाहून मित्र एक दिवस चिडले आणि म्हणतात, हे बघ, तू माझा सक्का भाऊ असतास तर मी तुला खात्रीने परत लावून दिले असते. निरक्षर आईला तेथील स्थिती जाणून न घेता दिलेल्या वचनाची किंमत ती काय, त्याला प्रतिज्ञा म्हणताच येत नाही. मी तुला सांगतो की कायद्याच्या दृष्टीने ती प्रतिज्ञा होत नाही. असल्या प्रतिज्ञेला चिकटून राहणे म्हणजे निव्वळ भ्रम आहे. आणि असा भ्रम उराशी बाळगून राहिलास तर तुला या देशातून काहीच मिळवून स्वदेशी जाता येणार नाही. तू तर म्हणतोस की तू मांस खाल्ले आहेस, तुला ते आवडलेही. जेथे खाण्याची मुळीच जरुरी नव्हती तेथे खाल्लेस, आणि खाण्याची खास करून जरूर आहे तेथे वर्ज्य. काय आश्चर्य आहे. माझ्याकडून एक नाही की 2 नाही असले युक्तिवाद रोज चालत. 72 रोग बरे करणारा एक नन्नाचा पाढाच माझ्यापाशी होता. मित्र जसजशी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करीत तसतशी माझी दुर्दता वाढत जाई. रोज ईश्वरापाशी रक्षणाची याचना करीत असे आणि ते रक्षण मला मिळेही. ईश्वर म्हणजे काय ते मला कळत नव्हते, परंतु त्या रंभेने शिकवलेली श्रद्धा आपले काम करून राहिली होती. एके दिवशी मित्रांनी माझ्यापाशी बॅंथमचा ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. उपयुक्ततावादासंबंधी वाचले. मी घाबरलो. भाषा अवघड, मला कळताना मारामार. मित्र अर्थ समजावून सांगू लागले. मी उत्तर दिले.
मला तुम्ही क्षमा करावी अशी माझी इच्छा आहे. असले सूक्ष्म प्रश्न मला समजत नाहीत. मांस खाल्ले पाहिजे हे मी कबूल करतो, परंतु माझ्या प्रतिज्ञेचे बंधन मी तोडू शकत नाही. याबद्दल मला युक्तिवाद करता येणार नाही. युक्तिवादात मी तुम्हाला जिंकू शकणार नाही याबद्दल माझी खात्रीच आहे. परंतु मला मूर्ख समजून किंवा हट्टी समजून याबाबतीत तुम्ही मला सोडून द्यावे. तुमचे प्रेम मला समजते, तुमचा हेतू समजतो. मी तुम्हाला आपले परम हितेच्छू मानतो. तुम्हाला वाईट वाटते त्यामुळेच तुम्ही मला आग्रह करता हेही मला दिसतेच आहे. पण माझा निरुपाय आहे, प्रतिज्ञेचा भंग होणार नाही. मित्र पाहत राहिले, त्यांनी पुस्तक बंद केले. बस आता मी वाद करणार नाही असे म्हणून गप्प बसले. मला बरे वाटले तेव्हापासून त्यांनी युक्तिवाद करण्याचे सोडून दिले. पण माझ्याबद्दल त्यांना वाटणारी चिंता दूर झाली नाही. ते विडी पित असत, दारू पित असत. मला त्यापैकी एकही गोष्ट करण्याबद्दल त्यांनी सांगितले नाही, उलट त्या न करण्याबद्दल सांगत. मांसाहाराच्या अभावी मी अशक्त होईन आणि इंग्लंडला मला मोकळेपणाने राहता येणार नाही याची त्यांना चिंता वाटे. याप्रमाणे एक महिन्यापर्यंत मी नवशिक्या म्हणून उमेदवारी केली. मित्रांचे घर रिचमंडमध्ये होते, त्यामुळे लंडनला आठवड्यातून एक दोन वेळीच जाणे होई. आता मला एखाद्या कुटुंबात ठेवले पाहिजे असा विचार डॉक्टर मेहता व दलपतराम शुक्ल यांनी केला. भाई शुक्ल यांनी वेस्ट केन्सिंग्टनमध्ये एका अँग्लो इंडियनचे घर शोधले आणि मला तेथे ठेवले. घर धनीनबाई विधवा होती. तिला माझ्या मांसत्यागाची गोष्ट सांगितली. म्हातारीने माझी व्यवस्था करण्याचे कबूल केले. मी तेथे राहिलो. तेथे पण माझे दिवस उपासमारीत जाऊ लागले. मी घरून मिठाई वगैरे खाण्याचे जिन्नस मागवले होते, ते अजून आले नव्हते. सर्वच अळणी लागे. म्हातारी रोज विचारपूस करी, पण ती तरी काय करणार. शिवाय अजून मी भिडस्तच होतो, त्यामुळे जास्त मागण्याचा संकोच वाटे. बाईला दोन मुली होत्या, त्या आग्रहपूर्वक थोडी आणखी रोटी घालीत. परंतु त्या बिचाऱ्यांना काय माहीत की त्यांची सगळी रोटी खाऊन टाकीन तेव्हा कुठे माझे पोट भरण्यासारखे होते. परंतु आता मला पंख फुटू लागले होते. अजून अभ्यास सुरू झाला नव्हता, जेमतेम वर्तमानपत्रे वाचू लागलो होतो. हा भाई शुक्लांचा प्रताप होय, हिंदुस्थानात मी कधी वर्तमानपत्रे वाचली नव्हती, पण अभ्यासाने ती वाचण्याची आवड उत्पन्न करू शकलो. डेली न्यूज, डेली टेलिग्राफ आणि पॅलमॅल गॅझेट एवढ्या पत्रांवरून नजर फिरवीत असे. पण त्यात सुरुवातीला फार तर एक तास जात असेन. मी आता हिंडणे सुरू केले. मला निरामिष म्हणजे शाकाहार देणारे भोजनगृह शोधायचे होते. अशा तऱ्हेच्या काही खानावळी आहेत असे घरधनींबाईनेही सांगितले होते. मी रोज 10-12 मैल चालत असे. स्वस्तशा भोजनगृहात जाऊन पोट भरून रोटी खाऊन घे, परंतु समाधान होईना. अशा तऱ्हेने भटकता भटकता मी एक दिवस फेरिंग्टन स्ट्रीटमध्ये जाऊन पोचतो व व्हेजिटेरियन रेस्टॉरंट शाकाहारी भोजनगृह हे नाव वाचले. लहान मुलाला आवडीची वस्तू मिळाल्याने जसा आनंद व्हावा तसा मला झाला. मी हर्षाने वेडा होऊन आत शिरला. त्यापूर्वीच दरवाजाजवळील काचेच्या खिडकीत विकायची पुस्तके दिसली. त्यामध्ये मी साळचे अन्नहाराचे समर्थन या नावाचे पुस्तक पाहिले. एक शिलिंग देऊन विकत घेतले आणि जेवायला बसलो. इंग्लंडात आल्यानंतर पोट भरून खायला प्रथम येथे मिळाले. ईश्वराने माझी भूक शांत केली. साळचे पुस्तक वाचले, माझ्या मनावर त्याचा उत्कृष्ट परिणाम झाला. हे पुस्तक वाचल्या दिवसापासून मी स्वेच्छेने म्हणजे बुद्धिपूर्वक शाकाहाराच्या मताचा झालो. मातेपाशी केलेली प्रतिज्ञा आता मला विशेष आनंददायी होऊन राहिली. अजूनपर्यंत मी सर्व लोक मांसाहारी बनतील तर चांगले आणि असे मानित होतो. आणि प्रथम केवळ सत्यपालनार्थ व मागून प्रतिज्ञापालनार्थच मांसत्याग करीत होतो. तसेच पुढे कधी काळी स्वतः उघडपणे मनमुरादपणे मांस खाऊ लागेल आणि इतरांनाही मांसाहाराच्या कंपूत ओढण्याची उमेद बाळगीत होतो. परंतु आता त्याच्या उलट स्वतः शाकाहारी राहून इतरांना तसे बनवण्याची इच्छा उत्पन्न झाली. भाग 15 सभ्य वेशात. अन्न आहारावरील माझी श्रद्धा दिवसेंदिवस वाढत चालली. सॉल्टच्या पुस्तकाने आहाराच्या विषयावर जास्त वाचण्याची माझी जिज्ञासा तीव्र केली. मी तर मिळाली तेवढी पुस्तकं विकत घेतली आणि वाचून काढली. त्यापैकी हार्वर्ड विल्यम्सच्या आहारनीती नावाच्या पुस्तकामध्ये निरनिराळ्या काळचे ज्ञानीपुरुष, अवतार, पैगंबर इत्यादींच्या आहाराचे व आहारविषयक विचारांचे वर्णन केले आहे. पायथागोरस, येशू इत्यादी लोक केवळ अन्नहारी होते असे सिद्ध करण्याचा त्यात प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर मिसेस ॲना किंग्सफोर्डचे उत्तम आहार पद्धती
हे पुस्तकही चित्ताकर्षक होते. शिवाय डॉक्टर ॲलिनच्या आरोग्यविषयक लेखांचेही ॲलिनसनच्या आरोग्यविषयक लेखांची पुष्कळ मदत झाली. औषधांऐवजी फक्त आहारातील फेराफारांनीच रोग्याला बऱ्या करण्याच्या पद्धतीचे त्यांनी समर्थन केले आहे. डॉक्टर ॲलिनसन स्वतः अन्नाहारी होत्या व रोग्यांना फक्त अन्नाहाराचीच ते शिफारस करीत असत. या सर्व पुस्तकांचा वाचनाचा परिणाम असा झाला की माझ्या जीवनामध्ये आहारविषयक प्रयोगांनी महत्त्वाचे स्थान पटकावले. त्या प्रयोगांमध्ये प्रथम आरोग्याच्या दृष्टीला प्रधान स्थान होते, मागून धार्मिक दृष्टीने श्रेष्ठ स्थान मिळाले. इकडे त्या माझ्या मित्रांची माझ्याबद्दलची काळजी दूर झाली नव्हती. त्यांना माझ्यावरील प्रेमामुळे वाटे की मी मांस खाल्ले नाही तर अशक्त बनेन, एवढेच नव्हे तर ठोंब्याच राहीन, कारण की मला इंग्रज समाजामध्ये मिसळताच येणार नाही. मी अन्नाहारावरील पुस्तके वाचित असतो हे त्यांना कळले होते. त्यांना तर अशी धास्ती पडली की असल्या वाचनाने मी भ्रमिष्ठ बनून जाईन, प्रयोगाखालीच माझा जन्म वाया जाईल, मला साधा व्हायचे ते विसरून जाईल आणि पडत मूर्खासारखी माझी स्थिती होऊन राहील. म्हणून मला सुधारण्याचा त्यांनी एक अखेरचा प्रयत्न केला. मला नाटकाला येण्याबद्दल आमंत्रण दिले. तिकडे जाण्यापूर्वी मी त्यांच्याबरोबर हॉबर्न भोजनगृहात जेवायचे होते. ते भोजनगृह म्हणजे माझ्या दृष्टीने राजमहाल होता. व्हिक्टोरिया हॉटेल सोडल्यानंतर असल्या भोजनगृहात जाण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. व्हिक्टोरिया हॉटेलातील अनुभवाचा काही उपयोग नव्हता, कारण तेथे तर मी शुद्धीवरच नव्हतो म्हटले तरी चालेल. आम्ही दोघं जणांनी एक टेबल धरले. सबोर शेकडो लोक होते. मित्राने पहिले वाढप मागितले, ते सूप होते. मी भुसकळात पडलो, मित्राला कसे विचारावे म्हणून मी वाढणाऱ्याला जवळ बोलावले. मित्र समजला, चिडून मला विचारले काय झाले. मी हळूच संकोचपूर्वक म्हटले, यात मांस आहे की काय ते मला मी विचारावयाचे आहे. असला जंगली प्राणी या गृहात खपणार नाही. तुला असली कटकट लावायची असेल तर तू बाहेर जाऊन एखाद्या बारक्या भोजनगृहात खाऊन ये आणि बाहेर माझी वाट पाहत बैस. या सांगण्याने मला आनंद झाला. मी उठून गेलो आणि दुसरी खानावळ शोधू लागलो. शेजारीच एक अन्नाहार देणारे भोजनगृह होते, परंतु ते बंद होऊन गेले होते. आता काय करावे ते मला सुचेना. मी उपाशी राहिलो. आम्ही नाटकाला गेलो. मित्राने झाल्या प्रकाराबद्दल चकार शब्दही काढला नाही. मला तर बोलण्याची जरूरच नव्हती. पण हे आम्हा उभयतामधील शेवटचे प्रेमयुद्ध होय. आमचा संबंध तुटला नाही किंवा आमचे द्वितुष्टही आले नाही. त्यांच्या या सर्व प्रयत्नांच्या मुळाशी असलेले त्यांचे मजवरील प्रेम दिसत होते. त्यामुळे विचार व आचार भिन्न असतानाही माझ्या त्यांच्याविषयीचा आदर वृद्धिंगतच होत गेला. आदर वृद्धिंगतच झाला, परंतु मला वाटले की त्यांना माझ्यासंबंधी वाटत असलेली भीती नाहीशी केली पाहिजे. मी निश्चय केला की आता जंगली राहायचे नाही, सभ्यपणाची लक्षणे संपादन करायची आणि अशा तऱ्हेने समाजामध्ये मिसळण्यास लायक बनून अन्नाहाराच्या बाबतीत माझा विक्षिप्तपणा झाकून टाकायचा. मी सभ्यपणा संपादण्याचा छचोरपणाचा मार्ग पत्करला. तो माझ्या आवाक्याच्या बाहेरचा होता. विलायती फॅशनचे खरे, तरी पण मुंबईत कापून शिवलेले कपडे उच्च इंग्रज समाजामध्ये शोभणार नाहीत म्हणून आर्मी अँड नेव्ही स्टोअरमध्ये कपडे करविले. 19 शिलिंग ही किंमत त्या काळच्या मानाने फारच मोठी म्हटली पाहिजे. किमतीची चिमणी टोपी माथ्यावर चढवली एवढ्याने समाधान न होता ब्रॉड स्ट्रीटमध्ये, म्हणजे जेथे विशेष शौकीन लोकांचे कपडे शिवले जातात, तेथे जाऊन 10 पौंड पाण्यात टाकून संध्याकाळी घालायचा पोशाख बनवला. भोळ्या व उदार दिलाच्या वडील बंधूमार्फत खास सोन्याचा शेडा जो दोन्ही खिशात अडकून लटकवता तो मागविला आणि तो मिळालाही. तयार बांधलेला टाय वापरणे हा शिष्टाचार समजत नाही म्हणून टाय बांधण्याची कला हस्तगत करून घेतली. घरी तर आरसा हजामतीच्या दिवशीच पाहायला मिळायचा, परंतु येथे तर मोठ्या आरशासमोर उभे राहून टाय बरोबर बांधण्यात आणि केस चापून भांग पाडण्यात रोज 10-1 मिनिटांचा तरी व्यय व्हायचाच. केस नरम नव्हते, त्यामुळे त्यांना चांगले वळवून राखण्याची रोज ब्रश म्हणजे केरसुणीच की नाही लढाई होई. आणि टोपी घालता काढताना भांग सांभाळण्यासाठी हात डोक्यांकडे गेलाच म्हणून समजावे. शिवाय मधून मधून 4 चौकात बसलो असताना भांगावरून हात फिरून केस जेथले तेथे राखण्याची निराळीच आणि सभ्यपणाची क्रिया चालायचीच. परंतु एवढी टापटीपही पुरुषी नव्हती, नुसते सभ्य पोशाखाने थोडे सभ्य होता येणार. सभ्यपणाचे इतर काही बाह्य प्रकारही मी समजून घेतले होते आणि त्यांचाही अभ्यास करायचा होता. सभ्य गृहस्थाला नाश्ता आले पाहिजे, त्याला फ्रेंचही नीट आले पाहिजे, कारण की फ्रेंच ही इंग्लंडचा शेजारी फ्रान्स त्याची भाषा होती आणि संबंध युरोपची राष्ट्रभाषाही होती.
आणि माझी युरोपवर हिंडण्याची इच्छा होती. शिवाय सभ्य गृहस्थाला छटाधार भाषणही करता आले पाहिजे. मी नृत्य शिकून घेण्याचा निश्चय केला. एका वर्गात दाखल झालो. एका सत्राचे 3-1 पौंड भरले. 3 आठवड्यात सुमारे 6 धडे घेतले असतील. बरोबर तालबद्दल पाऊल पडेना. पियानो वाजे परंतु त्याच्या सुरांचा अर्थ काय याचा पत्ता लागेना. 1, 2, 3 असा क्रम चाले परंतु त्यांच्या मधली अंतरे पियानोच दर्शवी ती काही लक्षात येत ना. तर मग आता तर बाबाजीच्या मांजरेसारखी स्थिती झाली. उंदराचे निवारण करण्यासाठी मांजर, मांजरासाठी गाय, अशा तऱ्हेने बाबाजीचा परिवार वाढला. व्हायोलिन वाजवायला शिकलो म्हणजे तालासुराची माहिती होईल. व्हायोलिन विकत घेण्यास 3 पौंड कृष्णार्पण केले. आणि आणखी काही ते शिकण्यासाठी, भाषण करण्यास शिकण्यासाठी तिसऱ्या शिक्षकाचे घर धुंडाळले. त्याच्याही हातावर 1 गिनी ठेवली. बेलचे स्टँडर इलोक्युशनिस्ट घेतले. पीठचे भाषण सुरू करविले. या बेल साहेबांनी माझ्या कानात घंटा वाजविली. मी सावध झालो. मला इंग्लंडात जन्म थोडीच काढायचा आहे. छटाधार भाषण करायला शिकून मी करणार काय? नाच नाचून मी सभ्य कसा बनणार? व्हायोलिन शिकायचे तर स्वदेशीही शिकता येईल. मी विद्यार्थी आहे. मला विद्याभान जोडले पाहिजे. मला माझ्या धंद्याला जरूर ती तयारी केली पाहिजे. माझ्या सद्वर्तनावरून मला सभ्य म्हटले तर ठीकच झाले, नाहीतर तो नाच सोडून दिला पाहिजे. या विचारांच्या तंद्रीत असतानाच मी वरील आशयाच्या उद्गारांनी भरलेले पत्र वक्तृत्व शिक्षकाला पाठवले. त्याच्यापाशी मी 2-3 धडे घेतले होते. नृत्य शिकविणाऱ्या बाईलाही तसेच पत्र लिहिले. व्हायोलिन शिक्षकिनीकडे व्हायोलिन घेऊन गेलो. येईल त्या किमतीला ते विकून टाकण्याची तिला परवानगी दिली. तिच्याशी काहीसा मित्रत्वाचा संबंध जुळला होता. म्हणून तिच्याशी माझ्या मोहाची स्पष्ट बोललो. नृत्य इत्यादीच्या उठाठेवीतून मोकळे होण्याचा माझा विचार तिला पसंत पडला. भाग 16 फेरफार. नृत्य इत्यादींच्या माझ्या प्रयोगावरून तो काळ स्वच्छंदाचा होता असे कोणी समजू नये. त्यात समजुतीचाही काही भाग होता हे वाचकांच्या ध्यानात आले असेल. या मोहच्या काळी मी अमुक अंशाने सावधान होतो. पैन पैसा हिशोब ठेवीत असे. खर्चाचेही मोजमाप होते. दर महिन्याला 15 पौंडहून जास्त खर्च करायचा नाही असा निश्चय केला होता. बस मोटारमधून जाण्याची किंवा टपालाचाही खर्च टिपून ठेवीत असे. आणि झोपण्यापूर्वी नेहमी मेळ घेत असे. ही सवय शेवटपर्यंत कायम राहिली. आणि मला माहीत आहे की त्यामुळे सार्वजनिक आयुष्यात माझ्या हस्ते 2 लाख रुपयांच्या उलाढाली झाल्या. त्यात मी योग्य काटकसर करू शकलो. आणि जेवढ्या चळवळी माझ्या देखरेखीखाली चालल्या त्यात मी कधीही कर्ज केलेले नाही. उलट प्रत्येकीत काही ना काही जमेच्या बाजू राहिलेल्या आहे. प्रत्येक तरुण मनुष्याने स्वतःला मिळणाऱ्या थोड्याशा रुपयांचाच हिशेब काळजीपूर्वक ठेवला तर त्याचा फायदा जसा पुढे मला व समाजाला मिळाला तसा तो त्यालाही मिळेल. माझ्या राणीवर माझी कडक नजर होती. त्यामुळे किती खर्च करणे योग्य हे माझ्या लक्षात आले. आता मी खर्च अर्धा करून टाकण्याचा विचार केला. हिशोब तपासताना मला दिसले की माझा गाडीभाड्याचा खर्च पुष्कळच वाजवीपेक्षा बराच जास्त होत होता. शिवाय कुटुंबात राहिल्यामुळे काही ठराविक रक्कम आठवड्याला खर्च केल्याखेरीज गत्यंतरच नव्हते. कुटुंबातल्या माणसांना एखाद्या दिवशी बाहेर जावायला नेण्याचा शिष्टाचार पाळणे जरूर होते. शिवाय एखाद्या वेळेस त्यांच्याबरोबर कुठेतरी मेजवानीला जावे लागल्यास तेथे गाडीभाड्याचा खर्च व्हावायचा. बरोबर मुलगी बिलगी असली तर तिचा खर्च तिच्यावर टाकणे योग्य नव्हते. शिवाय बाहेर गेले की घरी जेवायला जाता येत नसे. तेथे पैसे दिलेले असायचेच आणि पुन्हा बाहेर खाण्याचे दुसरे पैसे दिलेच पाहिजेत. अशा रीतीने होणारा फाजील खर्च वाचवता येईल असे दिसून आले. बिडे खातारच खर्च होता होता तोही वाचेल ही गोष्ट लक्षात आली. आतापर्यंत इतर कुटुंबात राहत होतो त्याऐवजी स्वतःची खोली घेऊन राहावे असा विचार केला. कामाच्या सोयीप्रमाणे तसेच अनुभव मिळावा म्हणून निरनिराळ्या मोहल्ल्यात भिराळ बदलावे असाही विचार केला. घरे अशा ठिकाणी पसंत केली की तेथून कामाच्या जागी अर्धा तासात चालत जाता यावे आणि गाडी भाडे वाचावे. ह्यापूर्वी नेहमी इच्छित ठिकाणी जाण्यासाठी गाडी भाडे खर्चावे लागे आणि पुन्हा फिरायला जाण्यासाठी निराळा वेळ काढावा लागत असे. आता कामावर जातानाच फिरणे होऊन जाईल अशी व्यवस्था झाली. आणि ह्या व्यवस्थेमुळे मी रोज 8-10 मैल सहज फिरत असे. मुख्यतः एकाच सवयीमुळे इंग्लंडात मी क्वचितच आजारी पडलो असेल. शरीर चांगले असले कुटुंबात राहण्याचे सोडून 2 खोल्या भाड्याने घेतल्या. 1 निजण्यासाठी आणि 2 बसण्या उष्णेसाठी. तेथून माझ्या विलायतेमधील जीवनक्रमातील 2 भाग सुरू झाला असे म्हणण्यास काही हरकत नाही. अजून 3 फेरफार ह्यानंतर व्हावायचा होता. अशा रीतीने अर्धा खर्च वाचला. पण वेळेचे काय, मला माहीत होते की बॅरिस्टरीच्या परीक्षेसाठी फारशा अभ्यासाची जरुरी नव्हती. त्यामुळे धीर वाटत होता.
इंग्रजीचे माझे अर्धेकच्चे ज्ञान मला नेहमी टोचत होते. लेली साहेबांचे तू बीए हो नंतर हे शब्द मला सलत होते. बॅरिस्टरीच्या अभ्यासाशिवाय दुसरा अभ्यासही केला पाहिजे यासाठी मी ऑक्सफर्ड केम्ब्रिजची माहिती मिळवली. कित्येक मित्रांना भेटलो, त्यावरून दिसले की तेथे गेले असता खर्च पार वाढणार आणि तेथील अभ्यासक्रमही लांबलचक. मला 3 वर्षांवर राहणे शक्य नव्हते. एका मित्राने सांगितले, जर तुला एखादी कठीण परीक्षा द्यायची असली तर तू लंडनची मॅट्रिक्युलेशन पास हो, त्यासाठी मेहनत भरपूर करावी लागेल आणि सामान्य ज्ञान वाढेल, खर्च तर मुळीच वाढणार नाही. ही सूचना मला आवडली. परीक्षेचा विषय पाहतो तो मनाने उलट खाल्ली. लॅटिन आणि दुसरी एक भाषा आवश्यक. लॅटिनचा अभ्यास कसा व्हावा? पण मित्राने सुचवले की वकिलाला लॅटिन भाषेचा फार उपयोग होतो. लॅटिन जाणणाऱ्याला कायद्याची पुस्तके समजणे सोपे जाते. शिवाय रोमन लॉच्या परीक्षेत तर एक प्रश्न फक्त लॅटिन भाषेतच असतो आणि लॅटिन शिकल्यास इंग्रजी भाषेवरचा ताबाही वाढेल. या सर्व मुद्द्यांचा माझ्यावर परिणाम झाला, कठीण वसो वा नसो, पण लॅटिन तर शिकायचेच. घेतलेली फ्रेंच पुस्तक फ्रेंचही पुरे करायचे, अर्थात दुसरी भाषा फ्रेंचही ठरलेच. एक खाजगी मॅट्रिक्युलेशन वर्ग चालत असे, त्यात नाव घातले. परीक्षा दर 6 महिन्यांनी होत असे. मला जेमतेम 5 महिन्यांचा अवधी होता. हे काम माझ्या आवाक्याबाहेरचे होते. परिणाम असा झाला की मी शिष्ट बनणार होतो. तो उद्योगी विद्यार्थी बनलो. वेळापत्रक तयार केले. मिनिटा उपयोग करू लागलो. पण मी इतर विषयांचा अभ्यास करून वर लॅटिन किंवा फ्रेंच पुरे करू शकेन इतकी माझी बुद्धी किंवा स्मरणशक्ती तीव्र नव्हती. परीक्षेस बसलो पण लॅटिनमध्ये नापास झालो. वाईट वाटले पण धीर सोडला नाही. लॅटिनमध्ये गोडी वाटू लागली होती. फ्रेंच जास्त चांगले करण्याचा व विज्ञानशास्त्रात नवीन विषय घेण्याचा विचार केला. रसायनशास्त्रात ज्यात आता मला वाटते की खूप गोडी वाटायला पाहिजे, प्रयोगांच्या अभावी मन रमेना हिंदुस्थानात त्या विषयाचा अभ्यास करावा लागलाच होता. म्हणून मी लंडन मॅट्रिकसाठी देखील हाच विषय पसंत केला. यावेळी प्रकाश आणि उष्णता हा विषय मी घेतला. हा विषय सोपा मानला जात असे आणि मलाही तो सोपा वाटला. पुन्हा परीक्षा देण्याच्या तयारीबरोबरच मी राहणीत जास्त साधेपणा आणण्याचा प्रयत्न सुरू केला. मला वाटले की अजून माझ्या कुटुंबाच्या गरिबीला साजेसे माझे जीवन साधे नाही. बंधूंच्या अवधाऱ्याचा अडचणींचा विचार मनात येऊन मला संकोच वाटू लागला. जे लोक 15 पौंड किंवा 8 पौंड दर महिन्याला खर्च करीत होते त्यांना शिष्यवृत्त्या मिळत होत्या. माझ्यापेक्षा अधिक साधेपणाने राहणारे विद्यार्थीही मला दिसत होते. अशा कितीतरी विद्यार्थ्यांचा माझ्याशी संबंध आलेला होता. एक विद्यार्थी लंडनच्या कंगाल भागात आठवड्याचे 2 शिलिंग देऊन एका खोलीत राहत होता व लोकांच्या स्वस्त कोकोच्या दुकानात 2 पेनीचे कोको आणि रोटी खाऊन निर्वाह करीत होता. त्याच्याशी स्पर्धा करायची तर माझी शक्ती नव्हती. पण मी दोहोंच्या ऐवजी एका खोलीत खुशाल राहू शकेन आणि अर्धा स्वयंपाक मी हाताने करून घेऊ शकेन असे मला वाटले. असे केल्याने मी दर महिन्याला 4-5 पौंडात राहू शकेन. साध्या राहणीविषयीची पुस्तके माझ्या वाचनात आली होती. 2 खोल्या सोडून देऊन आठवड्यात 8 शिलिंगच्या भाड्याची 1 खोली घेतली, 1 शेगडी विकत घेतली आणि सकाळचा स्वयंपाक हाताने करायला सुरुवात केली. स्वयंपाकात जास्तीत जास्त 20 मिनिटे जात असत. ओटमिलची लापशी आणि कोकोसाठी पाणी एवढे उकळण्यात किती सा वेळ जाणार? दुपारी बाहेरून जेवून घ्यावे व संध्याकाळी पुन्हा कोको करून रोटीबरोबर घ्यावा. अशा रीतीने दररोज 1 ते 1.25 शिलिंगमध्ये खाणे कसे भागवावे हे मी शिकलो. हा माझा जास्तीत जास्त अभ्यासाचा काळ होता. जीवनक्रम साधा झाल्यामुळे वेळ जास्त वाचला. दुसऱ्या वेळी परीक्षेस बसलो आणि 5 झालो. वाचकांनी असे समजू नये की साधेपणामुळे माझा जीवनक्रम निरस झाला. उलट फेरफारांमुळे माझी मनस्थिती बाह्यस्थितीशी समरस झाली. कौटुंबिक स्थितीशी माझा स्वतःच्या राहणीचा मेळ बसला. जीवनक्रम अधिक सत्यमय झाला व त्यामुळे आत्मानंदाला सीमा राहिली नाही. भाग 17, अन्नाचा प्रयोग. जीवनाविषयी मी जो बारकाईने विचार करू लागलो तो मला माझ्या अंतर्बाह्य आचारात फरक करण्याची जरुरी भासू लागली. ज्या वेगाने राहणी व खर्च यामध्ये फेरफार केला त्याच किंबहुना त्याहून अधिक वेगाने मी आपल्या आहारामध्ये फेरफार करू लागलो. अन्न आहारावरील इंग्रजी पुस्तकांमध्ये लेखकांनी फार सूक्ष्म विचार केला असल्याचे मला दिसून आले. अन्न आहाराचा त्यांनी धर्म, विज्ञान, व्यवहार व आरोग्य यांच्या दृष्टीने विचार केला होता. नैतिकदृष्ट्या त्यांचेच म्हणणे असे होते की मनुष्याला पशुपक्षादिकांवर जे प्रभुत्व मिळालेले आहे ते त्यांना मारून खाण्यासाठी नव्हे तर त्यांच्या रक्षणासाठी, किंवा ज्याप्रमाणे मनुष्य एकमेकांचे उपयोग करून घेतात परंतु एकमेकांना खाऊन टाकत नाही त्याप्रमाणे पशुपक्षीही तशा तऱ्हेच्या उपयोगासाठी आहेत, खाण्यासाठी नव्हेत.
या पलीकडे ही गोष्ट सुद्धा त्यांच्या ध्यानात आली होती की खाणे पिणे हे चैनीसाठी नव्हे तर देहधारणासाठी आहे. ही गोष्ट लक्षात घेता आहारामध्ये मांसच नव्हे पण अंडी आणि दूधही वर्ज्य केली पाहिजेत असे कित्येकांचे म्हणणे होते व ते त्यांनी कृतीतही आणले होते. विज्ञानशास्त्राच्या दृष्टीने आणि मनुष्याची शरीर रचना लक्षात घेऊन कित्येकांनी असे अनुमान काढले होते की मनुष्याला अन्न शिजवण्याची आवश्यकता असू नये, त्याने वनातील वर पीक फळेच खाऊन राहावे असा ईश्वरी संकेत दिसतो. दूध फक्त आईचे घ्यावे, दात आल्यानंतर त्याने चावून खाण्याजोगा आहारच घ्यावा. आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी मिरची मसाल्याचा त्याग सांगितला होता. व्यावहारिक किंवा आर्थिकदृष्ट्या त्यांनी दाखवून दिले होते की कमीत कमी खर्चाचा आहार म्हणजे अन्नाहारच होय. या चारही दृष्टींची माझ्यावर छाप पडली आणि अन्नाहार देणाऱ्या भोजनगृहांमध्ये चारही दृष्टींच्या माणसांच्या मी गाठी घेतल्या. विलायतेत अन्नाहाराची एक संस्था होती आणि एक साप्ताहिकही निघत असे. मी साप्ताहिकाचा वर्गणीदार झालो आणि संस्थेचा सभासद झालो. थोडक्याच अवधीत माझी तिच्या कार्यकारी मंडळावर निवड झाली. त्या ठिकाणी माझी अग्रगण्य अन्नाहारींची ओळख झाली. मी प्रयोगामध्ये मग्न होऊन गेलो. घरून मिठाई मसाला वगैरे मागविले होते ते रद्द केले आणि मनाने निराळेच वळण घेतले. त्यामुळे मसाले वगैरेंचा शोक मावू लागला आणि जी भाजी रिचमंडमध्ये मसाल्याच्या अभावी बेचव लागत होती तीच नुसती उकडलेली स्वादिष्ट वाटू लागली. असल्या अनेक अनुभवावरून मला कळून आले की स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे. आर्थिक दृष्टी तर माझ्यापुढे होतीच. त्यावेळी चहा कॉफीला अपायकारक मानणारा व कोकोचा पुरस्कार करणारा असाही एक पंथ होता. शरीर व्यापारासाठी जरूर तेवढ्याच वस्तू घेणे योग्य आहे एवढे मला समजले होते. म्हणून चहा कॉफीचा बहुतांशी त्याग केला व त्याऐवजी कोको घेऊ लागलो. भोजनगृहामध्ये दोन वर्ग असत. पहिल्या वर्गात जेवढे पदार्थ खाल्ले तेवढ्याचे पैसे द्यावे लागत. या ठिकाणी वेळेला एक दोन शिलिंगचाही खर्चही यात सुस्थितीतील लोक आहेत. दुसऱ्या भागात 6 पैसा 3 पदार्थ आणि रोटीचा 1 तुकडा एवढे मिळे. मी जेव्हा खूप काटकसर सुरू केली तेव्हा फार करून 6 पैशाच्या विभागामध्ये जाऊ लागलो. वरील प्रयोगांबरोबर इतर किरकोळ प्रयोग चालूच होते. कधी पिठूळ पदार्थ वर्ज्य करण्याचा, कधी फक्त रोटी आणि फळे खाऊन राहण्याचा, तर कधी लापशी दूध आणि अंडी एवढेच घेण्याचा. हा शेवटला प्रयोग विशेष लक्षात घेण्यासारखा आहे. तो 15 दिवसही चालला नाही. पिठाशिवायच्या आहाराचे समर्थन करणाऱ्याने अंड्याची खूप स्तुती केली होती आणि अंडी म्हणजे मांस नव्हे असे सिद्ध केले होते. ती घेण्यात जिवंत प्राण्यांना दुःख होत नाही हे तर खरेच. या युक्तिवादाने भुरळून मी आईला वचन दिलेले असूनही अंडी खाल्ली. परंतु माझी भुरळ क्षणिक होती. प्रतिज्ञेचा नवा अर्थ लावण्याचा मला अधिकार नव्हता. प्रतिज्ञा देण्याचाच अर्थ प्रमाण मानला पाहिजे. मांस न खाण्याची प्रतिज्ञा देणाऱ्या मातेला अंड्याची कल्पनाही नसणार हे मला माहीत होते. त्यामुळे मला प्रतिज्ञेच्या रहस्याची जाणीव होताच मी अंडी सोडली आणि तो प्रयोगही सोडून दिला. हे रहस्य सूक्ष्म आहे आणि ध्यानात ठेवण्यासारखे आहे. विलायतेत मांसाच्या 3 व्याख्या माझ्या वाचनात आल्या. एकीत मांस म्हणजे पशुपक्ष्यांचे मांस, तशी व्याख्या करणारे मांस वर्ज्य मानित परंतु मांस खात, अंडी तर खातच. दुसऱ्या व्याख्येप्रमाणे ज्याला सामान्य मनुष्य जिवंत प्राणी समजतो, ज्याचे मांस निषिद्ध मानले होते म्हणजे मासे वर्ज्य परंतु अंडी ग्राह्य. तिसऱ्या व्याख्यानुरूप ज्यांना आपण सामान्यप्रमाणे जिवंत प्राणी म्हणतो ते सर्व व त्यापासून तयार होणाऱ्या वस्तू या सर्व वर्ज्य. या व्याख्येप्रमाणे अंड्यांचा व दुधाचाही त्याग आवश्यक होता. त्यापैकी पहिली व्याख्या मी ग्राह्य मानली असली तर मासेही खायला हरकत नव्हती, पण मला मातुश्रीची व्याख्याच प्रमाण मानली पाहिजे हे माझ्या लक्षात आले. अर्थात जर तिच्यासमोर केलेली प्रतिज्ञा पाळायची तर अंडी घ्यायला मोकळीक नव्हती, त्यामुळे अंड्याचा त्याग केला. हे मला फार अडचणीचे झाले कारण की बारीक तपास करू लागलो तेव्हा मला कळून आले की अन्नाहाराच्या भोजनगृहांमध्येही पुष्कळ पदार्थात अंडी असतात. म्हणजे मला पुरी माहिती होईपर्यंत तेथेही वाढप्याशी प्रत्येक पदार्थाबरोबर पुसतास करत बसावी लागत असे. कारण पुष्कळ प्रकारच्या पुडिंगमध्ये व केकमध्ये अंडी असायचीच. त्यामुळे एका तऱ्हेने मी भानगडीतून सुटलो कारण की थोडक्याच व अगदी साध्या अशाच वस्तू मला घेता येत असत. उलट पक्षी थोडा जाचही वाटला कारण जिभेला चटक लागलेल्या अनेक वस्तू सोडाव्या लागल्या. परंतु हा जाच क्षणिक होता. प्रतिज्ञा पाळण्यापासून होणारा निर्मळ सूक्ष्म व शाश्वत स्वाद मला त्या क्षणिक स्वादापेक्षा अधिक प्रिय वाटला. परंतु खरी परीक्षा ती यापुढची व्हावयाची होती, यापुढेच व्हावयाची होती व ती दुसऱ्या व्रताच्या बाबतीत. देव तारी त्याला कोण मारी.
हे प्रकरण पुरे करण्यापूर्वी प्रतिज्ञेच्या अर्थासंबंधी थोडे लिहिणे जरूर आहे. माझी प्रतिज्ञा म्हणजे मातेसमोर केलेला एक करार होता. दुनियेतील पुष्कळ झगडे कराराच्या अर्थावरून उद्भवत असतात. पाहिजे तेवढ्या स्पष्ट शब्दात करारनामा लिहितात तरीही अर्थ करणारे पंडित काऊचा बाऊ करून सोडतील. यात सभ्या सभ्यतेचा भेदच राहत नाही. स्वार्थ सर्वांस आंधळे करून सोडतो. राजापासून रंकापर्यंत सर्व सर्वजण करारांचे आपल्याला सोयीस्कर पडतील असे अर्थ करून दुनियेला स्वतःला आणि ईश्वराला फसवीत असतात. अशा तऱ्हेने ज्या शब्दांचा किंवा वाक्यांचा उभय पक्षकार आपापल्या परीने अर्थ काढतात त्याला न्यायशास्त्रामध्ये द्विअर्थी मध्यमपद असे म्हणतात. उत्तम पक्ष म्हणजे प्रतिपक्षी आपल्या ज्ञानाचा जो अर्थ करील तोच खरा माणूस म्हणून खरा मानून चालावे. आपल्याला वाटणारा अर्थ तो चुकीचा किंवा अपुरा समजावा असाच एक दुसरा सुवर्ण न्याय आहे की जेथे दोन अर्थ संभवत असतील तेथे निर्बल पक्ष जो अर्थ करील तो अर्थ खरा मानला जावा. या दोन सुवर्ण मार्गांचा त्याग झाल्यामुळेच बहुधा झगडे होत असतात व अधर्म चालत असतो आणि या अन्यायाच्या मुळाशी असत्य असते. ज्याला सत्याच्या मार्गाने चालायचे आहे त्याला सुवर्ण मार्ग सहजी सापडतो. त्याला शास्त्रग्रंथ चाळावे लागत नाही. मातेने मांस शब्दाचा जो अर्थ मांडला आणि जो मी त्यावेळी समजलो तोच माझ्या बाबतीत खरा होता. अधिक अनुभवावरून किंवा विद्वत्तेच्या घमेंडीत जो मी नवीन शिकलो असे मानलो तो खरा नव्हता. अजूनपर्यंतचे माझे प्रयोग आर्थिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने झालेले होते. विलायते त्यांना धार्मिक स्वरूप आले नव्हते. धार्मिक दृष्टीने माझे कडक प्रयोग दक्षिण आफ्रिकेत झाले. त्यांची छाननी पुढे करावी लागेल परंतु त्यांचे बीजारोपण विलायतेत झाले असे म्हणण्यासारखं नाही. नवीन धर्म स्वीकारणाऱ्या लोकांचा त्या धर्माच्या प्रसाराबद्दलचा उत्साह त्या धर्मातच जन्मास येणाऱ्या लोकांपेक्षा अधिक असलेला दिसून येतो. अण्णाहार विलायतेमध्ये तरी नवीन पंथच होता आणि माझ्या बाबतीत ती स्थिती होती असे म्हणता येईल. कारण की मी विलायतेला गेलो तो बुद्धीने तरी मांसाहाराचा पुरस्कार झाल्यानंतर अण्णाहाराच्या धोरणाचा ज्ञानपूर्वक स्वीकार मी विलायतेतच केला. म्हणजे माझ्या बाबतीत नवीन धर्मात प्रवेश केल्याप्रमाणे झाले होते. नवधर्मीयांचा उत्साह माझ्यामध्ये आला होता. त्यामुळे मी ज्या पेठेत राहत असे त्या पेठेत अण्णाहारी मंडळाची स्थापना करण्याचा मी निश्चय केला. ही पेठ म्हणजे बेज वॉटरची होय. त्या पेठेत सर एडविन अर्नाल्ड राहत असत. त्यांना उपाध्यक्ष होण्याबद्दल मी विनंती केली ते झाले. डॉक्टर ओल्डफील्ड अध्यक्ष झाले. मी मंत्री चिटणीस झालो. काही दिवसांपर्यंत ही संस्था जेमतेम चालली परंतु काही महिन्यांनंतर तिचा शेवट झाला. कारण की मी माझ्या वहिवाटीप्रमाणे ठराविक मुदतीनंतर ती पेठ सोडली. परंतु या लहानशा व अल्पावधीतील अनुभवाने मला संस्था काढण्याचा व चालविण्याचा किंचित अनुभव मिळाला. भाग 18 लाजाळूपणा हीच माझी ढाल. अण्णाहारी मंडळींचा कार्यवाहक समितीवर माझी निवड तर झाली. तिच्या प्रत्येक सभेला मी हजरही राहत असे परंतु बोलायला जी बुसले ना. मला डॉक्टर ओल्डफील्ड म्हणत तू माझ्याबरोबर तर ठीक बोलतोच चालतोस पण समितीच्या बैठकीत कधी जीभ उचलित नाहीस. तुला मधमाशातील नराची उपमा शोभेल. या बोलण्यातील खुबी मला समजली. मधमाशा निरंतर कामात असतात परंतु नर खातो पितो पण काम मात्र करीत नाही. समितीमध्ये इतर लोक आपापले अभिप्राय व्यक्त करीत असता मी तेवढे मुखस्तंभ राहावे याचा अर्थ काय. मला बोलण्याची इच्छा होत नसे असे नाही पण बोलायचे काय. सर्व सभासद माझ्याहून अधिक माहितीगार असावे असे वाटे. शिवाय एखाद्या बाबतीत बोलावेसे वाटे आणि मी बोलण्याची हिंमत करायला पाहिजे इतक्यात दुसरा विषय निघे. असे पुष्कळ दिवस चालले. इतक्यात समितीमध्ये एक महत्त्वाचा विषय निघाला. त्यात भाग न घेणे म्हणजे अन्याय होऊ देणे असे मला वाटले. काही न बोलता फक्त मत देऊन शांत राहणे हे नामर्दपणाचे वाटले. मंडळाचे अध्यक्ष टेल्स आयर्नवर्सचे मालक मिस्टर हिल्स हे होते. ते कडक आचरणाचे होते. त्यांच्या पैशावरच मंडळ चालत होते असे म्हणण्यासारखं नाही. मंडळातील पुष्कळसे लोक तर त्यांच्या छत्राच्या खालचेच होते. या मंडळात डॉक्टर ॲलिन्सनही होते. यावेळी प्रजोत्पत्तीवर कृत्रिम उपायाने मर्यादा घालण्याची चळवळ चालू होती. डॉक्टर ॲलिन्सन त्या उपायांचे पुरस्कर्ते होते व मजुरांमध्ये त्यांचा प्रचार करीत असत. मिस्टर हिल्स यांना हे उपाय नीतीनाश करणारे वाटले. त्यांच्या मते अण्णाहारी मंडळ हे फक्त आहाराच्या सुधारण्यासाठीच नव्हते तर ते एक नीतिवर्धक मंडळही होते. आणि म्हणून डॉक्टर ॲलिन्सन सारखे समाजघातक मते असणारे लोक या मंडळात असू नये असा त्यांचा अभिप्राय होता.
डॉक्टर ॲलिसनना मंडळातून काढून टाकण्याचा ठराव मांडण्यात आला. या चर्चेमध्ये मी लक्ष घालत होतो. डॉक्टर ॲलिसनचे कृत्रिम उपायासंबंधीची मते मला भयंकर वाटली. हिल्स साहेबांनी त्या मतांना केलेला विरोध मला सर्वथैव योग्य वाटला. त्यांच्याबद्दल मला खूप आदर वाटत असे. त्यांच्या अवधाऱ्याबद्दलही आदर होता. परंतु कोणी एखादा शुद्धनीतीचे नियम मानित नाही म्हणून त्याच्या या अंधश्रद्धेला त्याला अण्णाहार संवर्धक मंडळातून काढून लावणे हा मला धडधडीत अन्याय वाटला. माझ्या मते मिस्टर हिल्स यांची स्त्री पुरुषासंबंधी संबंधाविषयीची मते त्यांची खाजगी होती. मंडळाच्या सिद्धांताशी त्यांचा काही संबंध नव्हता. मंडळाचा हेतू फक्त अण्णाहाराचा प्रचार करण्याचा होता, इतर नीतीचा नव्हता. अर्थात इतर अनेक नीतीतत्वांची अवगणना करणाऱ्या इसमालाही मंडळामध्ये स्थान असू शकेल असे माझे मत होते. माझ्या विचाराचे मंडळात इतरही काही लोक होते, परंतु मला माझे विचार बोलून दाखवण्याचे अवसान चढले होते. ते कसे मांडावे हाच मोठा प्रश्न होता. भाषण करण्याची माझी छाती नव्हती, म्हणून मी माझे विचार अध्यक्षापाशी लिहून देण्याचा बेत केला. मी आपले लिखाण घेऊन आलो. मला असे स्मरते की ते लिखाण वाचण्याचाही मला धीर नव्हता. मला धीर झाला नाही. अध्यक्षांनी ते दुसऱ्या एका सभासदाकडून वाचवले. डॉक्टर ॲलिसनचा पक्ष हरला. माझ्या बाबतीतील अशा प्रकारच्या ह्या पहिल्याच युद्धात मी पराजित पक्षाच्या बाजूचा झालो. परंतु तो पक्ष न्यायाचा होता याबद्दल माझी खात्री होती. त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान वाटत होते. मला अंधुक स्मरण आहे की यानंतर मी समितीमधून राजीनामा दिला. माझा लाजाळू स्वभाव विला ते शेवटपर्यंत राहिला. कोणाला भेटावायला म्हणून गेलो आणि तेथे 5-7 माणसे एकत्र जमलेली असली तरी तेवढ्याने माझ्या तोंडाला कुलूप बसत असे. एकदा मी वेंटनरला गेलो. तेथे मुजुमदारही होते. त्या ठिकाणी एक अण्णाहारी कुटुंब होते. त्यांच्याकडे आम्ही दोघेही राहत असू. एथिक्स ऑफ डाएट पुस्तकाचे कर्ते याच बंदरी राहत असत. आम्ही त्यांना भेटलो. अण्णाहाराच्या पुरस्कारार्थ तेथे एक सभा भरली होती. तेथे बोलण्याचे आम्हा दोघांनाही निमंत्रण मिळाले. आम्ही उभयतांनी ते मान्य केले. भाषण लिहून आणून वाचण्यासारखत नाही एवढी माहिती मी अगोदर काढून ठेवली होती. आपले विचार सुव्यवस्थित आणि थोडक्यात मांडण्यासाठी पुष्कळ लोक लिहून आणलेले वाचित असत हे माझ्या पाहण्यात होते. मी आपले भाषण लिहून काढले. बोलण्याची हिंमत नव्हतीच. वाचायला उठलो तो वाचण्याचेही जुळेना. डोळ्यांपुढे अंधेरी आली आणि हातपाय कापू लागले. माझे भाषण जेमतेम तासभर असेल ते मुजुमदारांनी वाचून दाखविले. मुजुमदारांचे भाषण उत्कृष्ट झाले. श्रोतुवर्गाने त्यांच्या भाषणाच्या टाळ्यांच्या गजरांनी स्वागत केले. मला शरम वाटली व स्वतःला बोलता येत नाही याबद्दल दुःख झाले. विलायतेत सभेत बोलण्याचा प्रयत्न मला विलायतेतून निघताना करावा लागला होता. विलायत सोडण्यापूर्वी अण्णाहारी मित्रांना हॉबर्न भोजनगृहामध्ये मेजवानीला बोलावले होते. माझा विचार असा होता की अण्णाहारी भोजनगृहात अण्णाहार मिळणारच, पण जेथे मांसाहार सर्रास चालतो अशा भोजनगृहामध्ये अण्णाहाराचा प्रवेश झाला तर चांगले असा विचार करून त्या हॉटेलचे व्यवस्थापकाशी खास ठराव करून तेथे मेजवानी दिली. हा नवीन प्रयोग अण्णाहारी मंडळींना पसंत पडला, पण माझी मात्र फजितीच झाली. मेजवानी म्हणजे कोठे झाली तरी मौज करण्यासाठी व्हायची, परंतु पाश्चिमात्य देशात तिचा एक कला म्हणून विकास करण्यात आला आहे. मेजवण्याच्या वेळी आराम डामडौल वगैरे होतो. वाजंत्री वाजवितात, भाषणे होतात. या लहानशा मेजवानीमध्येही हे सर्व अवडंबर होतेच. माझ्या भाषणाची वेळ आली. मी उभा राहिलो. खूप विचारपूर्वक भाषण तयार करून गेलो होतो. थोडकीच वाक्य तयार करून ठेवली होती, परंतु पहिल्या वाक्यापुढे काय मकान जाईच ना. ऑडिसनविषयी वाचताना त्याच्या लाजाळू स्वभावाचा उल्लेख आला होता. हाऊस ऑफ कॉमन्समधील त्याच्या भाषणाविषयी असे सांगतात की तो मला वाटते असे 3 वेळा बोलला, पण पुढे तोंडून शब्द निघेना. वाटणे हा ज्या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे त्याचाच गर्भधारणा करणे असाही अर्थ आहे. म्हणून ऑडिसनचे जेव्हा घोडे अडले तेव्हा कॉमन सभेतील एका थट्टेकोर सभासद चुटकून म्हणाला, या गृहस्थांनी 3 वेळा गर्भधारण केला, परंतु उत्पत्ती तर मुळीच केली नाही. ही गोष्ट मनात घुळून मी एक छोटेसे विनोदी भाषण योजले होते. माझ्या भाषणाची सुरुवात मी या गोष्टीने केली, पण तेथे चढलो. जुळविलेले विचार विसरून गेलो आणि विनोदी व खुबीदार भाषण करायला जाता मीच थट्टेला पात्र ठरलो. स्वतगृहस्थ, तुम्ही माझे निमंत्रण स्वीकारले याबद्दल मी आपला आभारी आहे. एवढेच बोलून मला खाली बसावे लागले. हा लाजाळू स्वभाव पुढे दक्षिण आफ्रिकेत सुटला असे म्हणता येईल. पूर्ण सुटला असे अजूनही म्हणता येणार नाही. बोलायचे म्हणजे विचार पडतोच. अपरिचित समाजापुढे बोलताना संकोच वाटतो.
भाषण करण्याचे चुकविता येईल तर अवश्य चुकवीन आणि मंडळीत बसलो असता काही विशेष बोलू शकेन किंवा बोलण्याची इच्छा होईल अशी आजही स्थिती नाही, परंतु असल्या लादाळू स्वभावामुळे माझी फजिती होण्यापलीकडे माझे काही नुकसान झालेले नाही, उलट फायदाच झाला आहे असे आता वाटते. बोलताना वाटणाऱ्या संकोचाबद्दल पूर्वी मला खेद वाटे, त्याऐवजी आता आनंदच वाटतो. मोठा फायदा हा झाला की मी शब्दांची काटकसर शिकलो, स्वतःच्या विचारावर ताबा ठेवण्याची सवय सहजी लागली. मी स्वतः असे प्रमाणपत्र निशंकपणे देऊ शकतो की माझ्या जिभेतून किंवा लेखणीतून विचार करून व तोलून घेतल्याशिवाय क्वचितच एकतरी शब्द बाहेर पडत असेल. मला लाज किंवा पश्चाताप वाटावा असे तऱ्हेचे माझ्या भाषणामध्ये किंवा लेखांमध्ये काहीही आले असेल असे मला स्मरत नाही. भय वाटण्यासारख्या अनेक प्रसंगातून मी बचावून गेलो आहे आणि माझा पुष्कळसा वेळ वाचला आहे. हा काही थोडा थोडका लाभ नव्हे, अनुभवांती मला असेही कळून आले आहे की सत्याच्या पुजाराने मौन सेवन करणे इष्ट आहे. जाणता अजाणताही मनुष्य अनेक वेळा अतिशयोक्ती करीत असतो किंवा जे सांगण्यासारखे असेल ते लपवित असतो किंवा बदलून सांगत असतो. असल्या संकटातून बचावून जाण्यासाठीही अल्पभाषी असणे आवश्यक आहे. ज्याला थोडेच बोलायचे असते तो विचार केल्याशिवाय बोलणार नाही, स्वतःचा प्रत्येक शब्द तोलून बोलेल. अनेकदा मनुष्य बोलण्यासाठी अगदी उतावळा होतो. मलाही बोलायचे आहे अशा मजकुराची चिठ्ठी कोणत्या अध्यक्षाला मिळाली नसेल, मग बोलायला वेळ द्यावा तो त्याला पुरत नाही. जास्त वेळेची मागणी करतो आणि अखेरीस परवानगी नसतानाही बोलत राहतो. त्या सर्वांच्या बोलण्यातून जगाचा फायदा झालेला क्वचितच आढळून येतो. तेवढ्या वेळेचा अपव्यय होत असताना तर स्पष्ट दिसतो. म्हणून आरंभी जरी माझी संकोची वृत्ती मला जातच असे तरी आज तिचे स्मरण आनंददायकच होत आहे. ही संकोच वृत्ती माझी ढाल होती, तिच्यामुळे मला परिपक्व होण्याची संधी मिळाली. सत्याच्या माझ्या उपासनेमध्ये मला तिची फार मदत झाली. भाग 19 असत्यरूपी हलाहल. 40 वर्षापूर्वी विलायतीला जाणारे लोक हल्लीच्या मानाने थोडे होते. लग्न झालेले असले तरी आपण अविवाहितच आहो असा बहाणा करण्याचा त्यांच्यामध्ये रिवाजच पडून गेला होता. त्या देशात शाळा कॉलेजातून शिकणारे विद्यार्थी विवाहित नसायचेच. विवाहित असेल तो विद्यार्थी राहणार नाही. आपल्यामध्ये प्राचीन काळी विद्यार्थी ब्रह्मचारी या नावानेच ओळखला जाई. बालविवाहाची चाल अलीकडचीच आहे. विलायतेत बालविवाह ही वस्तूच नाही असे म्हणता येईल. त्यामुळे हिंदी तरुणांना आपण विवाहित आहो असे कबूल करण्याची लाज वाटते. विवाह लपवून ठेवण्याचे दुसरे एक कारण असे की विवाहाची प्रसिद्धी झाल्यास ज्या कुटुंबात राहायला मिळत असेल त्या कुटुंबातील तरुण मुलींबरोबर हिंड्या फिरण्याला किंवा विनोद करावायला मिळायचे नाही. हा विनोद बहुतांशी निर्दोष असतो. अशा तऱ्हेची मैत्री वडील मंडळींनाही पसंत असते. तरुण व तरुणी यामध्ये अशा तऱ्हेचे सहचर्य होणे तिकडे आवश्यकही आहे असे म्हणता येईल, कारण तिकडे प्रत्येक तरुणाला स्वतःची सहधर्मचरिणी स्वतः सोडून काढावी लागते. म्हणून जो परिचय विलायतेत स्वाभाविक म्हणता येईल तशा तऱ्हेचा परिचय हिंदुस्थानचे तरुण विलायतेत पाऊल टाकतात जर करून घेऊ लागले तर त्याचा परिणाम भयंकर होणारच. कित्येक वेळा अशा तऱ्हेचे परिणाम घडून आल्याचे माहीत आहे. तरी पण या मोहिनी मायेमध्ये आपल्याकडील तरुण सापडले होते. इंग्रजांच्या दृष्टीने कितीही निर्दोष असला तरी आमच्या दृष्टीने ताज्य अशा सहवासासाठी ते असत्याचरण पत्करीत. या जाळ्यात मी पण सापडलो. 5-6 वर्षापासूनच विवाहित असता व एका मुलाचा बाप असताही मी जणू अविवाहित आहे असा बहाणा करण्यास मी कचरलो नाही. या बहाण्यापासून मिळवायचा लाभ मला थोडाच मिळाला. माझ्या लाडजाळू स्वभावाने माझ्या मुखवृत्तीने माझा भरपूर बचाव केला. मला गप्पा गोष्टी करता येत ना, इतक्या उपर माझ्याशी बोलायला कोणती मुलगी रिकामी असणार. माझ्याबरोबर फिरायलाही क्वचितच एखादी मुलगी निघे. मी जसा लाजाळू तसा भित्राही होतो. वेंटनरमध्ये मी ज्या कुटुंबात राहत असे तसल्या कुटुंबात घरातील मुली शिष्टाचारासाठी म्हणून तरी माझ्यासारख्या परक्या माणसाला फिरायला घेऊन जात. ह्या शिष्टाचारा खातारच त्या घरवाल्या बाईची मुलगी मला एकदा वेंटनरच्या आसपासच्या सुंदर टेकडा पाहायला घेऊन गेली. माझी चाल काही कमी नव्हती पण तिची चाल तर माझ्यापेक्षाही जोरदार. अर्थात तिच्या मागूनच मला रखडत जावे लागत होते. ती तर समंद रस्ताभर गप्पा गोष्टींची कारंजी उडवीत चालली होती. तर माझ्या तोंडा वाटे मात्र कधी होय तर कधी नाही एवढाच ध्वनी उमटत होता. फारच झाले तर काय शोभा दिसते एवढेच शब्द निघायचे. ती तर जणू हवेतून उडत चाले. मी परत घर केव्हा गाठीन याच विचारात राही. तरी पण आता आपण परत ओळूया म्हणण्याची छाती होईना. असे होता होता आम्ही एका टेकडीच्या टोकावर येऊन पोचलो.
पण आता उतरायचे कसे, तिचे बूट उंच टाचांचे असूने 20-25 वयाची ती रमणी बिजलीप्रमाणे खाली उतरून गेली. मी इकडे शर्मिंदा होऊन उतार कसा उतरावा याचा विचार करतो आहे. ती खाली उभी उभी मला हसते आहे, मला धीर देत आहे. वर येऊन हात धरून घेऊन येते, म्हणते आहे, पण मी असा नामर्द का म्हणून होईन. कसा बसा पाय फरफडीत मधून बसत खाली आलो. मला आधीच लाजेने काय करूसे झाले होते, तर आणखी तिने शाब्बास म्हणून मला अधिकच लाजविले. अशी मस्करी करून मला लाजविण्याचा तिला हक्क पोचतच होता, परंतु सर्वच ठिकाणी मी अशा तऱ्हेने कसा बचावू शकणार. माझ्यातून असत्याचे हलाहल काढून टाकण्याचा ईश्वराचा संकेत होता. जसे वेंटनर तसेच ब्रायटन हेही समुद्राकाठी असलेले हवाखाण्याचे ठिकाण आहे. तेथे एकदा मी गेलो होतो. ज्या हॉटेलात गेलो तेथेच एक साधारण श्रीमंतशी प्रौढ विधवा बाईही हवा खाण्यासाठी आली होती. हा माझ्या पहिल्या वर्षातील प्रसंग होता. वेंटनरच्या पूर्वीचा येथे खाण्याच्या पदार्थांच्या यादीतील सर्व नावे फ्रेंच भाषेत लिहिली होती. मला समजत ना, ती बाई बसली होती त्याच टेबलापाशी मीही बसलो होतो. बाईने पाहिले की मी नौका आहे आणि थोडा गोंधळलोही आहे. तिने बोलायला सुरुवात केली. तुम्ही अपरिचित दिसता, तुम्ही कसला तरी विचार पडला आहे. अजून तुम्ही खाण्याचा कोणताच पदार्थ का बरे मागविला नाही. मी ती पदार्थाची यादी वाचत होतो आणि वाटप्याजवळ चौकशी करण्याच्या तयारीत होतो. अर्थात मी त्या भल्या बाईचे उपकार मानले आणि म्हटले, ही यादी मला समजत नाही आणि मी अन्नाहारी असल्यामुळे कोणते पदार्थ निर्दोष आहेत ते मला समजून तर घेतले पाहिजे. ती बाई म्हणाली, ठीक तर मी तुम्हाला मदत करते आणि यादी समजावून देते. तुम्हाला चालतील असे पदार्थ मी तुम्हाला दाखवू शकेन. मी तिची मदत आभारपूर्वक स्वीकारली. येथून आमचा संबंध सुरू झाला. तो मी विलायतेत होतो तोवर व त्यानंतरही कित्येक वर्षपर्यंत टिकून राहिला. तिने आपला लंडनचा पत्ता दिला आणि आपल्याकडे दर रविवारी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले. स्वतःच्या घरी दुसरे विशेष प्रसंग येत तेव्हाही मला बोलवीत असेल. मुद्दाम माझी लाज घालवण्याचा प्रयत्न करी, तरुण मुलींशी परिचय करून देई, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी मारण्यास प्रोत्साहन देई. एक बाई तिच्याकडे राहत असे, तिच्याबरोबर पुष्कळ बोलायला लावी, कधी आम्हाला एकटी सोडून जात असते. प्रथम मला हे सर्व विपरीत वाटले. बोलायचे सुचेना विनोद तरी कसला करायचा. परंतु ती बाई मला थोडे थोडे धडे देई. मी बनत चाललो, दर रविवारची वाट बघत असे. त्या बाईबरोबर बोलण्या चालण्याची आवड वाटू लागली. म्हातारी पण मला त्याच दिशेने आकर्षित चालली. तिला या सहवासाचे कौतुक वाटत होते. ती आम्हा दोघांचे कल्याणच इच्छित असावी. आता मी काय करावे, मी विचार केला. मी जर या भल्या बाईला माझ्या लग्नाची गोष्ट सांगून टाकली असती तर किती बरे झाले असते. मग तिने माझे कोणाशी लग्न जुळवण्याची इच्छा केली असती. अजूनही वेळ टळलेली नाही. मी सत्य सांगून टाकले तर अधिक संकटातून बचावेल असा विचार करून मी तिला पत्र लिहिले. मला स्मरत आहे, त्याचप्रमाणे त्याचे तात्पर्य देतो. आपली ब्रायटनमध्ये भेट झाली तेव्हापासून तुम्ही माझ्यावर लोप करीत आहात. आई जशी मुलाची काळजी वाहते तशी तुम्ही माझी वाहत आहात. तुम्हाला असेही वाटते की मी लग्न करावे आणि म्हणून तुम्ही माझ्या तरुण मुलीशी परिचय करून देता. असा परिचय जास्त वाढण्यापूर्वीच मला आपल्याला सांगितले पाहिजे की मी तुमच्या प्रेमाला लायक नाही. मी तुमच्या घरी येऊ लागलो तेव्हाच मी तुम्हाला सांगून टाकायला पाहिजे होते की माझे लग्न होऊन चुकले आहे. हिंदुस्थानचे विद्यार्थी विवाहित असले तरी या देशात आपल्या विवाहाची गोष्ट कळू देत नाही असे मला माहीत आहे. त्यामुळे मीही त्याच रिवाजाचे अनुकरण केले. आता मला दिसते की मी माझ्या लग्नाची गोष्ट मुळीच लपवायला नको होती. मला आणखीही सांगितले पाहिजे की माझे बालवयातच लग्न झाले व मला एक मुलगाही आहे. ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवल्याबद्दल मला आता अत्यंत दुःख होत आहे. परंतु आता तरी खरे सांगून टाकण्याचे धैर्य ईश्वराने मला दिले याबद्दल आनंद होत आहे. आपण मला क्षमा कराल का, ज्या भगिनीबरोबर आपण माझा परिचय करून दिला तिच्याशी मी कसल्याही प्रकारचा अतिप्रसंग केला नाही याबद्दल खात्री देतो. मला तसे करण्यास मोकळीक नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु आपली इच्छा स्वाभाविकच माझे कोणाशी तरी लग्न जुळलेले पाहण्याची असणार. आपल्या मनात या गोष्टीबद्दल जास्त विचार येऊ नये. एवढ्यासाठी तरी मी आपल्याला खरा प्रकार सांगून टाकलाच पाहिजे. हे पत्र मिळाल्यानंतर जर आपण मला आपल्या घरी येण्याला नालायक ठरविले तर याबद्दल मला बिलकुल वैषम्य वाटणार नाही. आपल्या लोभाबद्दल मी आपला कायमचा ऋणी बनून चुकलो आहे.
आपण माझा त्याग नाही केला तर मला हर्ष होईल हे मला कबूल केले पाहिजे. आपल्या घरी येण्याला अजूनही मला आपण लायक समजाल तर ते तुमच्या प्रेमाचे नवीन द्योतक असे मी समजेन आणि त्या प्रेमाला पात्र होण्याचा मी सदैव प्रयत्न चालवीन. असले पत्र मी चुटकेसारखे लिहून काढले नाही हे वाचक मजकूर समजू शकतीलच. कोण जाणे मी किती मसुदे केले असतील, पण अशा तऱ्हेचे पत्र पाठवून मी माझ्या माथ्यावरील मोठा भार उतरवला. बहुतेक उलट टपालीचं सदरहू बाईकडून उत्तर आले. त्यात तिने कळविले, तुमच्या मोकळ्या मनाने लिहिलेले पत्र मिळाले. आम्हा उभयतास फार समाधान वाटले आणि आम्ही खूप हसलोही. तुमच्याकडून घडलेले असत्याचरण मी क्षम्य समजते, परंतु तुम्ही आपली हकीकत कळवली हे ठीकच झाले. माझे निमंत्रण कायम आहे. येत्या रविवारी आम्ही तुमची वाट पाहूच आणि तुमच्या बालविवाहाची गोष्ट ऐकू आणि तुमची थट्टा करण्याचा आनंदही मिळू. आपला स्नेह होता तसाच कायम राहील याबद्दल खात्री बाळगा. अशा तऱ्हेने माझ्यामध्ये असत्याचे हलाल व्यापून राहिले होते ते मी काढून टाकले आणि यापुढे कोठेही माझे विवाहासंबंधी वगैरे सांगून टाकण्याला मी कचरत नसे. भाग 20. धार्मिक परिचय. विलायतेत राहून 1 वर्ष झाले असेल इतक्यात 2 थिओसॉफिस्ट मित्रांची ओळख झाली. दोघे सख्खे भाऊ होते व अविवाहित होते. त्यांनी माझेपाशी गीतेसंबंधी गोष्ट काढली. ते एडविन अर्नाल्डचे गीतेचे भाषांतर वाचित असत, परंतु मला त्यांनी ते आपल्याबरोबर संस्कृतात वाचण्यास बोलाविले. मला लाज वाटली कारण की मी गीता संस्कृतात किंवा पाकृतातही वाचली नव्हती. मला त्यांना सांगावे लागले की मी गीता वाचलेलीच नाही, पण तुमच्याबरोबर वाचण्याची माझी तयारी आहे. माझे संस्कृतचे अध्ययनही नावाचेच आहे. मला ते इतपतच समजणार की भाषांतरात भलताच अर्थ असला तर तो दुरुस्त करता येईल. अशा तऱ्हेने त्या बंधूंबरोबर मी गीता वाचण्याचा प्रारंभ केला. 2 अध्यायाच्या अखेरच्या श्लोकांपैकी ध्यायतो विषयान पुसम सडगेश तेष पुषु पजायते सडगाच्छ जायते कामत क्रोधा भिजायते क्रोधाद्भवती समोहम श्रुतिवीर्ती विभ्रमा श्रुतिभ्रषाद बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. या श्लोकाचा माझ्या मनावर खोल ठसा उमटला. त्याचा या श्लोकाचा अर्थ आहे, विषयाचे चिंतन करणाऱ्यास प्रथम त्याच्याबद्दल संघ उत्पन्न होतो. संघापासून कामना उत्पन्न होते. कामनेच्या पाठोपाठ क्रोध येतो. क्रोधातून समूह, समूहातून स्मृतिभ्रम आणि स्मृतिभ्रमापासून बुद्धिनाश होतो आणि अखेरीस त्या पुरुषाचा स्वतःचा नाश होत जातो किंवा नाश होऊन जातो. या श्लोकाचा माझ्या मनावर खोल ठसा उमटला. याचे ध्वनी माझ्या कानात घुमतच राहिले. भगवद्गीता हा अमूल्य ग्रंथ आहे अशी माझी त्यावेळी समजूत झाली. ती समजूत हळूहळू दूध गेली आणि आज तत्वज्ञानाच्या बाबतीत मी तिला सर्वोत्तम ग्रंथ समजतो. माझ्या निराशेच्या प्रसंगी त्या ग्रंथाने मला अमूल्य मदत दिली आहे. तिची इंग्रजी भाषांतरे बहुतेक सर्व मी वाचली आहेत, पण एडविन अर्नाल्डचे भाषांतर मला सर्वात उत्तम वाटते. मूळ ग्रंथातील भावार्थाला मुळीही बाद आणलेली नाही, तरीही तो ग्रंथ भाषांतरसा वाटत नाही. मी यावेळी भगवद्गीतेचा अभ्यास केला म्हणता येणारच नाही. गीता ही माझ्या नित्यवाचनाचा ग्रंथ पुढे अनेक वर्षानंतर झाली. याच मित्रांनी मला अर्नाल्डचे बुद्धिचरित्र वाचण्याची शिफारस केली. तोपर्यंत सर एडविन अर्नाल्डच्या गीता भाषांतराचीच मला माहिती. बुद्धचरित्र मी भगवद्गीतेपेक्षाही अधिक आवडीने वाचले. पुस्तक हातात धरल्यानंतर ते पुढे केल्यावरच खाली ठेवू शकलो. ते मित्र मला एकदा ब्लॅवेटस्की लॉजमध्येही घेऊन गेले. तेथे त्यांनी मला मॅडम ब्लॅवेटस्कीचे दर्शन करून दिले. तसेच मिसेस बेझंट त्यावेळी नुकत्याच थिओसॉफिकल सोसायटीत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे त्यासंबंधीची चर्चा वर्तमानपत्रात चालली. मी ती आवडीने वाचत असे. त्या मित्रांनी मला सोसायटीत दाखल होण्याविषयी सुचविले. मी विनयपूर्वक नाकारले. माझे धर्मज्ञान जवळजवळ 0 आहे, म्हणून मी कोणत्याही पंथात सामील होऊ इच्छित नाही. मला स्मरते की मी त्याच मित्रांच्या सांगण्यावरून मी मॅडम ब्लॅवटस्कीचे कितू थिओसॉफी हे पुस्तक वाचले. त्यावरून हिंदू धर्माचे ग्रंथ वाचण्याची इच्छा झाली आणि हिंदू धर्म म्हणजे भ्रमाचे जाळे अशा तऱ्हेचा जो अभिप्राय पाद्र्यांच्या तोंडून ऐकत असे तो मनातून फार नाहीसा झाला. याच सुमाराला एक अण्णाहारी वसतिगृहामध्ये मला मॅजिस्टरचे एक भले ख्रिस्ती भेटले. त्यांनी माझ्याशी ख्रिस्ती धर्माची गोष्ट काढली. मी त्यांच्यापाशी माझ्या राजकोटच्या स्मरणाचे वर्णन केले. ते ऐकून त्यांना वाईट वाटले. ते म्हणाले, मी स्वतः आणणारी आहे, मद्यपानही करीत नाही. पुष्कळ ख्रिस्ती लोक मांसाहार करतात, मद्यपान करतात हे खरे, परंतु या दोन्हींपैकी कोणताही पदार्थ घेण्याबद्दल ख्रिस्ती धर्माची आज्ञा नाही.
तुम्ही बायबल वाचावे अशी मी आपणास शिफारस करतो. मी त्यांची सूचना मान्य केली. बायबल त्यांनीच विकत घेऊन दिले. मला अंधुक स्मरण आहे की ते गृहस्थ स्वतः बायबल विकत असत. त्यांनी नकाशे अनुक्रमिका वगैरे असलेले बायबल मला विकत दिले. मी ते सुरू केले परंतु जुना करार माझ्याने वाचवेच ना. जेनेसिस सृष्टीरचना या प्रकरणापुढे तर वाचू लागलो की झोपचे. वाचले म्हणता यावे एवढ्या खातर लक्ष लागत नसता व अर्थ न समजताही मी बाकीचे प्रकरणे मोठ्या कष्टाने वाचून काढली असे आठवते. नंबर्स नावाचे प्रकरण वाचताना मला तिटकाराच आला. नव्या करारावर आलो तेव्हा निराळाच परिणाम झाला. येशूच्या गिरीप्रवचनाची छाप फार चांगली पडली. ते हृदयात उतरले. बुद्धीने त्याची गीतेशी तुलना केली. तुझा सदरा मागेल त्याला कोटही दे. तुझ्या उजव्या गालावर थप्पड मारेल त्याच्यासमोर डावा गालही धर. हे वाचून मला अपार आनंद झाला. श्यामा भट्टाचा छापा आठवला. माझ्या बालमनाने गीता अर्नालकूट बुद्धिचरित्र आणि येशूचे वचन यांचे एकीकरण केले. धर्मत्यागामध्ये आहे ही गोष्ट मनाला पटली. या वाचनामुळे इतर धर्मचाऱ्यांची चरित्र वाचण्याची इच्छा झाली. कार्लाईलची विभूती आणि विभूतीपूजा वाचण्याची एका मित्राने शिफारस केली. त्यात पैगंबराविषयी वाचले व त्याची थोरवी शौर्य व तपश्चर्याची कल्पना आली. एवढ्या माहिती पलीकडे मी प्रगती करू शकलो नाही. माझ्या परीक्षेच्या पुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचण्याला मला वेळच काढता येईना. परंतु आपण धर्मग्रंथ वाचले पाहिजेत आणि सर्व मुख्य धर्मांचे योग्य ज्ञान मिळवले पाहिजे एवढी गोष्ट मनाशी ठरवून ठेवली. नास्तिकवादासंबंधी थोडे बहुत जाणून घेतल्याशिवाय कसे चालेल. ब्रॅडलाचे नाव सर्व हिंदी लोकांना माहीतच आहे. ब्रॅडला नास्तिक म्हणता येईल म्हणून त्यांच्यासंबंधी कोणाचे पुस्तक वाचले नाव आता आठवत नाही. त्याची माझ्यावर काहीच छाप पडली नाही. नास्तिकतारूपी सहाराचे रण मी ओलांडून गेलो होतो. मिसेस बेजनची कीर्ती पण त्या काळी सुद्धा मोठी होती. त्या नास्तिकवाद सोडून आस्तिक झाल्या आहेत. या बातमीनेही मला नास्तिकवादाबद्दल उदासीन बनविले. मी थिओसॉफिस्ट का झाले हे मिसेस बेजनचे चोपडे मी वाचले होते. ब्रॅडलॉ यांचे देहावसन या सुमारालाच झाले. ओकिंग येथे त्यांची उत्तरक्रिया करण्यात आली. तिला मीही हजर राहिलो होतो. मला वाटते एकही हिंदी गृहस्थ गैरहजर नसेल. त्यांच्याबद्दल आदर दर्शवण्यासाठी कित्येक पादरीही आले होते. परत येताना एकाच ठिकाणी आम्ही सर्व आघाडीची वाट पाहत होतो. तेथे त्या जमावातील एका पठ्ठ्या नास्तिकवादीने एका पादऱ्याची उलट तपासणी सुरू केली. काय हो साहेब, तुम्ही ईश्वर आहे म्हणता ना? त्या भला माणसाने सौम्य स्वराने जबाब दिला. होय, मी असे म्हणतो खरे. पहिल्या इस्माने हसून जणू काय आपण या पादरावर मात करीत आहोत अशा स्वराने म्हटले. ठीक, पृथ्वीचा परीख 28,000 मैलाचा आहे तर आपल्याला कबूल आहे ना? अवश्य. तर मग सांगा पाहू, तुमचा ईश्वर केवढा मोठा आहे आणि तो कोठे असेल? आपण समजून घेऊ तर तो आपल्या उभयतांच्या हृदयात वास करीत आहे. असल्या उत्तराने पोरे फसतील असे म्हणून त्या योद्ध्याने आम्ही आसपास उभे होतो त्यांच्याकडे विजयदृष्टीने पाहिले. पाधऱ्याने नम्रपणे मौन धारण केले. या संवादामुळे नास्तिकवादाबद्दलची माझी नापसंती अधिकच दृढ झाली. माझे सत्याचे प्रयोग खंड 1 भाग 11-20 सुफळ संपूर्ण.